సరస్వతీ యమునా గోదావరి నర్మదా కావేరీ శరయు మహేంద్ర తనయా ధర్మన్వతీ మేనకా శుభమంగళ సావధాన్ వద్వారే వద్వా ठीक आहे सुमा, इतके दिवस तुझा गोड चेहरा पाहण्याचं स्वप्न मी उराशी बाळगून होतो. आज तो दिवस आला आणि तू लाजतेस. ए दाखव ना तुझा गोड चेहरा. ए आ सुमा, तू किती गोड दिसतेस ग. ही सर्वस्वी तुझीच आहे चंदू. सुमा माझी लाडकी सुमा, तू माझी स्वप्न देवता आहेस. तू माझी झालीस, माझं स्वप्न पूर्ण झालं. तू फक्त माझी आहे सुमा, फक्त माझी. सुमा सुमा सुमन डार्लिंग, सुमन डार्लिंग, सुमन तू फक्त माझी आहे. गाढव पहिला सारखा झोपलाय अजून. चंद्या हे चंद्या उठ, ती महामाया येईल ना, तो रोड रोलर येईल ना, ती चंडिका येईल. उठ उठ उठ. कोण बोलतोय रे बोंबल तू? आता काय खरं नाही आले. काय हो, काय उठला की नाही हा कुंभकर्णाचा काटा? उठतोय उठतोय, उठायचा प्रयत्न करतोय. काय झालं, काल रात्री उशीर आला ना, नोकरी शोधत होता. नोकरी रात्रीची कुठल्या अड्ड्यावर? अड्ड्यावर. हे चंद्या, काट्या उठतोस की नाही? पाऊस आला वाटत. पाऊस नाही, वीज कोसळली. वीज तू धोतर नसलं सुमन. काका 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 बसा ना, उभे का बसा. सगळ्या बसा. हे कोणी केलं, कोणी केलं? हे सतरंजी कोणी फाडली? हा चाळीत उंदीर पहाड झालेत बुवा. तूही सतरंजी फाडले स्वप्नामध्ये. हे बघ, तुझं हे असंच जर चालत राहिलं ना, तर तुला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये पाठवावे लागेल. अरे 500 रुपये कमावणारा फालतू मुलगा तू, आणि ती सुमाची स्वप्न बघतोस. सुमा काय फॅशनेबल पोरगी आहे. असली पोरगी आपल्या चाळीतच काय, पण दिवा घेऊन फिरलात ना तर अख्ख्या कळव्यात सापडायची नाही. काय तिचा ग्रेस, काय तिचे कपडे, काय तिचा मेकअप. मी नको म्हटलं तरी शेवटी महागडी लिपस्टिक तू आणलीस ना? अगं महागडी नाही, फक्त 25 रुपये बघ ना. अगं 25 रुपये म्हणजे तुला काहीच वाटत नाही? आणि हा हा चट्टरी पट्टरी ड्रेस छान आहे की नाही? अगं असले नखरे शोभतात का आपल्याला? न शोभाल काय झालं, हल्ली फॅशन आहे. अगं पण असला नट्टापट्टा परवडायला पाहिजे आपल्या सारख्याला. उद्या नवऱ्याच्या घरी जाशील ना, कळेल तेव्हा सगळं तुला. कळायचंय काय त्यात? इट्स सिम्पल, ज्या मुलाला माझा नट्टापट्टा परवडेल ना, अशाच मुलाशी मी लग्न करीन. तू जेवण आलं नाही, भूक लागली. पगार 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 राहिला. हा घ्या हा घ्या, मोजून बघा. बरोबर बरोबर बरोबर. जेवण द जेवण. काल रात्री अशीच भाजी होती, रोज रोज तेच जेवण. काय 500 रुपये पगारात काय पंचपक्वान खायला मिळणार तुला? गेल म्हणाले चपात्या परवाचे आहेत. अगं चंपा, ती सुतरफिणी नाही ग, गुलाबाचं फूल आहे. असं
तू मला चिकन्या म्हणत जाऊ नकोस. अरे माझ्याशिवाय दुसरं तुला कोण म्हणणार चिकन्या. हे बघ तू गडबड केलीस ना. काय म्हणलं. पानाचे पैसे देणार नाही. चार आणे तर देतोस. उद्या दे. उद्या नाही परवा नाही तेरवा नाही करवाच नाही. आधी काकून 5 रुपये कपात केली आहे. हवा खा तू चंदू राव हवा खा. तुझी काकू तुला नेहमी तेच खायला देणार. अरे आवाज कर मर्दा सारखा. म्हणतात ना हिम्मत ए मर्दा मदद ए खुदा. काकू करते खुर्दा. अगं माझी काकू कशी तुला माहिती आहे ना. अगं देव पूजेला बसली ना तर आतल्या देवाला घाम फुटतो घाम. परवा शंकराला घाम फुटला. काय झालं गंगा. चंपा लगा दे शानदार पान. हाय हाय कत्ते के जगह में लगा दे. लगा दे मेरे अरमान का खो. क्या बात है. सकाळी सकाळी लावून आला वाटत. मोगले अजून बघून आलाय. काय पाहिजे. चाफ्राची पान पाहिजे. बर बर नीट उभारा आधी. लवथवती विकराळा झालाय त्याचा. सुपारी कमी. अरे हो देणा देणा. हो 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 तंबाखू पाय. तंबाखू पान खातो. चालला पाकीच्या बघायला चालला. वीक काढलेला राजकुमार. काय भयंकर बाई आहेस तू. अरे चिकन्या मी अशी हाय म्हणून टिकून हाय. नाहीतर या लोफर लोकांनी कधीच काच सुना लावून मला दाताखाली चावून घेऊन टाकली असती. अगं पण जे दातानी हाताने चावतात त्यांना चाव की. पण जे काही करतच नाही त्यांना कशाला चावतीस तू. म्हणजे तुला तुला काय चावायचं. अळली बापे तू. बघ 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 पुन्हा चावलीस तू. अगं देवाने इतकं सुंदर रूप दिलंय तुला. त्याचं वाघ की श्रीदेवी सारखी वाघ. मी आणि श्रीदेवी. बघ बघ आरशात बघ आरशात बघ बघ आहे की नाही. हा चेहऱ्यातला गोडवा जरा जिभेवर आण. बघ सगळं जग तुझ्याशी प्रेमानं वागेल. अरे जगात सोड रे चिकन्या. तू केलंस तरी भरपूर होईल. अगं इतकं सुंदर रूप दिलं देवानं. जरा त्याच्यासारखं वाघ श्रीदेवी सारखं वाघ. बघ बघ आरशात बघ आरशात बघ. अगं त्या सुंदर चेहऱ्याचा गुडवा जर जिभेवर आणलास ना बघ सगळं जग तुझ्यावर प्रेम करेल.
गसाची कमळावरती भुंगा, फिरतो भवती तुझ्या गसाची कमळावरती भुंगा, भोळा भापडा तांदू आता मी तू माझी जगदंबा, नको मारू हृदयेश्वरी प्राणेश्वरी, अगं तुझ्या नयन बाणाने विद्ध झालेला हा चंद्या तुला विनवतोय प्राणेश्वरी। चालले जोगेश्वरी, तू असं काय करतोय? तुम्हाच्या आईला नाही पटवायचं आहे, तुम्हाला पटवायचं आहे। कुठलं 1857 सालचं सांगताय? मी सांगतो तुम्हाला काय, तू राग होतो दाखव, साडी घ्या, साडी घ्यायला पाहिजे, टक्कल लपवा म्हणजे मला मुडेल ना, तुम्हाचे वडीलच वाटतात। सुम माय लव, सुम आय लव यू, सुमा आय लव यू टू मच स्वीटहार्ट, किस मी किस मी, ची विडीचा वास येतोय सुमा, आय लव यू सुमा। असंच बोलायचं? हा असंच काय बोलायचं, अहो इकडे ठीक आहे, इकडे बोलू शकतो, तिकडे गेल्यावर नाही बोलता येत। ए बाबा, मला जेवढं प्रेमाविषयी ज्ञान होतं ना तेवढं सगळं मी तुझ्या टाळक्यावर ओतलेलं आहे, पण शिरतच नाही टाळक्या। याच्यापेक्षा तुला जास्त काही शिकवता येणार नाही बाबा। त्याचं काय, शाळेत असताना ना मी तोंडी परीक्षेत नेहमी नापास व्हायचो, लेखी परीक्षेत मला भरपूर मार्क मिळायचे। हो ना, मग आपण एक आयडिया करूया, तुला जे काही सांगायचं असेल ना ते प्रेमपत्रात लिही। प्रेमपत्र? आयडिया चांगली आहे, कुठे कुठे मेलो मेलो, काय झालं? मला वाड्याकडे नोकरीला जायला पाहिजे, मी जर इथं प्रेमपत्र लिहित बसलो ना तर तो मला नोटीस पत्र देईल। हा प्रोग्राम आपण संध्याकाळी करूया, का सापडते का काकू यायच्या शोधा, नाही ती तुम्हाला तलाक पत्र द्यायची। सापडलं सापडलं बाबा, चोपडी भरून लिहायचं प्रेमपत्र। नाही मग हे कागद आतमध्ये कागद सापडला बोलता। मी सांगतो तसं लिह, मी लिहू बरोबर। डिअर सुमा, डिअर डिअर, एकदम डिअर नको, ती पिअर होईल ना, दुसरं काय ते सांगा सोप्पा। बर, प्रिय सुमाली, प्रिय सुमा, प्रिय सुमा, प्रिय प्रिय नको, अहो आमच्या तोंड ओळख सुद्धा नाही, लाफा मारायची ती, दुसरं काहीतरी सांगा। हा माननीय महोदय सुमती ही, त्यापेक्षा परम पूज्य असेल। हा एक भारदस्त वाटत, परम पूज्य, पूज्य पूज्य नको म्हणजे झिरो। अहो प्रेमाची सुरुवात झिरो न झाली तर पुढे सगळं बोंबललंच ना। सुमतीत लिहितो नुसतं मारू दे। सुमती कशी आहे तू, पावसाळा सुरू होईल, छत्री घेतलीस का, नसल्यास माझ्याकडे एक्स्ट्रा आणा। काय मी लिहितो? तुम्ही लिहिताय? तुम्ही तिच्या आईला लिहाल? नाही, कॉलेजची सवय, कॉलेजातलं लपडं निघालं तर उगाच। सुमतीलाच लिहा, चांगल्या अक्षरात लिहा, तिला कळेल अशा। हे प्रेमपत्र लिहितायत खरे, पण पोचवायचे कसे बरे? हा गरज बरे, हे मेरा फणस पत्र फणस नाही रे, प्रेम पत्र पडकर हे तुम नाराज ना हो ना। फणस आई 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 कशाला? ए आई, हा चंदू आलाय बघ, आले आई आई आले। नमस्ते आई। अरे चंदू, ते काकूने तुमच्यासाठी फणस पाठवलाय, खास कोकणातला आहे, दादर मार्केट मधून आणला। कोण आलं रे गावामध्ये? ते काकूचे काका, काकूचे काका आले। हे घ्या कापा बरं का।
फणस उचलून आणला, तहान लागली, पाणी 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 मिळेल ना पाणी, ये ना आपण आधी आलं. जरा सरका ना, बसायला सांगितलं मावशीनी. इकडे जागा आहे ना, बसा ना. नाही इकडेच बरं आहे, वारा येतो खिडकीतून. वाचताय वाटत इंग्लिश, मराठी ट्रान्सलेशन मिळतं का व्हायचं? अरे वा, शिवाजी महाराज, नमस्कार नमस्कार. शिवाजी महाराजांनी सोराबाईला चिठ्ठी पाठवली होती उंटावरनं. त्यावेळेला काय उंट होते, हत्ती होते, आता आम्हीच उंट हत्ती ही चिठ्ठी. चंदू पाणी. हा हा, पाणी किती मधुर आहे, गोड आहे. पाणी इतकं गोड तर तुमच्या हातचा चहा किती गोड असेल. माझी काकू नेहमी म्हणते चहा प्या तर मावशीच्या हातचा. अरे वा, तुमचा सुद्धा चहा झालेला दिसत नाहीये, चेहऱ्यावर ना दिसते तस. माहिती माहिती नाही झालेला नाही, मला माहिती. घेऊ ना आपण एकदम घेऊ चहा. आणते अरे चंदू, काय रे तुझं नशीब? काय झालं? अरे सगळं दूध मांजराने सांडलं बाबा. सांडलं नको, नको. मला आता माझी चहाची तलप गेली. अरे पण मी मांजर गेली की मगच येईन, मला मांजराची भीती वाटते बुवा. मी जातो बाबा. आपला चहा झालाय, बस घेऊन येते मी. तो चिंचाळकरांचा चंदू आला होता का इथं? तो बोलायला तोंड उघडत नाही वाटत. तोंडात बडीशेप आहे ना, पण तुझा चंदूशी काय संबंध? माझा कसला आलाय संबंध? तोच फिरत असतो माझ्या मागे लव्ह लेटर्स लिहित. हे बघ, आणि हो, तुझ्याजवळ उत्तर द्यायला सांगितलंय. दे हं. 500 रुपयांसाठी वाण्याकडे गोण्या उचलतोय आणि माझी स्वप्न बघतोय. तू तर वेगळीच स्वप्न बघत होतीस चंपा. अगं तो शिकला सवरलेला आणि तू तर साधी पानवाली. चंपा मेरे दिल के टुकड़े हुए हजार, ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ? या मजनू काका, काय झालं? मेरे खत के टुकड़े हुए हजार, एक यहाँ गिरा एक वहाँ गिरा, सब गोला करके तुम्हारे पाँव में डाला. काय काय सुमच उत्तर. ती म्हणते 500 रुपयासाठी गोणी उचलणारा माझ्याशी लग्न करण्याची स्वप्न बघतो म्हणजे काय? काय चुकीचं बोलते ती? 500 रुपयाची नोकरी आणि शोधतोय छोकरी, खायला काय घालणार तिला? हवा हवा, बऱ्याच दिवसात हवा नाही खाल्ली, किती गरम होते. पंखा नाही येतो, मग पेपर आहे. हे बघ, तिला मोठ्या पगाराचा नवरा पाहिजे ना, काळजी कशाला करतोस? हव्या तेवढ्या जाहिराती. हे बघ काय काय काय, पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन अकाउंट क्लार्क पाहिजेत, पगार 3000 रुपये. हो कर्ज पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन. सुजीत सिन्हा. हाँ भैया, हम हैं. बहुतेक या बिहारीला जागा मिळणार. ते कसं काय? हा, शत्रुघ्न सिन्हाच्या गावचा आहे ना. हा गुडबक साला, पूछता है शादी की होगा नहीं. शादी करना होता तो हम अपने गांव में होते, यहाँ क्या करने आते? तुम लोगों को नौकरी करना है तो करो, हम तो चले अपने गांव. हाँ काय हो, तुम्हाला बायको आहे काय? बा आहे ना, अख्खीच्या अख्खी बायको आहे. डोळे पण सरळ आहे. दोन्ही दोन्ही डोळे आहे. महेश भट. हा भट, चल हट. क्या? जा 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 बाबा, जा जा जा. सत्रा घालून आलं, कोण नोकरी देणार याला? तुमचं मॅरेज लव्ह मॅरेज की प्रपोज हो? दोन्ही. ते कसं काय? मुद्दामून दोन्ही करून ठेवली. आतल्या गेंड्याला जी आवडेल ती ठेवायची, दुसरीला काडीमोड देऊन टाकायचं. आहे की नाही? गांडो सालो, अंदर गांडो बेसोले छे, तमने बनवानू छे तो जाओ जाओ अंदर जाओ, हूँ चालू. या भावनगरीचा लंबा गाठे कसा काय झाला? येस चोपरा. अरे बापरे, कोबरा घबरा.
हा नोकरी मागायला चाललाय की आकड्यात चाललाय तेच कळत नाही. इतकी वर्ष नोकरीचा कसा काय राहिला. मला वाटतं ही नोकरी तुम्हालाच मिळणार. अहो मिळायलाच पाहिजे. अहो त्याशिवाय सुमाशी लग्न कसं करणार. काय हो तिसरं लग्न. म्हणजे मी 3000 लग्न करीन. 3000 करा करा. डोळे सरळ झाले की तुमचे. नाही पागल. ओ पागल पूरा पागल आदमी. क्या हो गया चोपड़ा साहब. होना की है साला. मेरा बात चल रहा ना तो मैं तो सीख कबाब बना के पराठे देना खा जा. ओ तेरा कन्न साला. अरे परोठा खायला गेला बहुते. ओ तुम्ही बसा इथं मी जाऊन येतो. असं काय करताय. आता तुमचा नंबर आहे ना. नाही नाही तुम्ही बसा. मला त्याच्याशिवाय होत नाही. हो पण माझा ऐका. हो माझा ऐका. हो जोशी. जोशी एकीकडे सुव्यवस्था बघायला गेले. गेले का ते चंदू चिंचाळकर. आम्हीच. तुम्ही. वा लास्ट नंबर. लक्की नंबर. लास्ट नंबर. पांडुरंगा वाचव रे बाबा. मे आय कमिंग सर. कम इन. थँक्यू सर. थँक्यू कशाला. पत्र पाठवून आम्ही तुम्हाला बोलवलं इंटरव्ह्यू साठी. थँक्यू कशाला फुकटचं. सॉरी. सॉरी कशाला. सॉरी असू द्या सर. कसा. केशव जोशी ते बाहेर गेलेत. 2 मिनिटांसाठी घरी जाऊन येतो म्हणाले. त्यांना घरचीच सवय आहे. काही लोकांना सवय असतात. अहो मी इथंच आहे. चंदू चिंचाळकर. वय 27. शिक्षण बीकॉम. या अर्जासोबत जे सर्टिफिकेट जोडलेलं आहे ते काय ह्याच्यामध्ये करण्याचं सर्टिफिकेट आहे. नाही नाही बीकॉमचं आहे. म्हणजे मला माहिती आहे तेच परत परत काय सांगताय. लग्न झालंय. लग्न. लग्न. लग्न कुणाचं. आपलं. आपलं नव्हे तुमचं. आणि तेही एका बाईशी. झालंय. नसेल तर उठा. उठा. नसेल कसं. झालं असेल. आणि झालं असेल तर नसेल कसं. म्हणजे झालंय. म्हणजे ते त्याच काय आहे. झालं नसेल तर ते झालं पाहिजे ना. आणि झालं असेल तर ते झालं पाहिजे. नसेल झालं तरी. तेच म्हणत होतो मी. आय मीन माझे आधी जे बाहेर गेले ना ते म्हणत होते. हे लग्न झालंय काय. थँक्यू साहेब. लग्न. अरे कमाल आहे. काय प्रॅक्टिस करावी लागली असेल साहेब तुम्हाला. ग्लास संपला की परत वर. ग्लास भरला की परत वर. गेट आउट. काय काय म्हणून गेट आउट. माझं लग्न झालं असतं ना फुकटच्या फुकट मी काय म्हणून गेट आउट. साहेब हा माझ्यावर अन्याय होतोय. म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे. हा झालं म्हणजे काय. झालंय ना. लहानपणीच झालंय. ते आपल्या पाळण्यातच झालंय. प्रपोज लव्ह मॅरेज. पाळण्यात असताना लव्ह करण्याचा काय अनुभव नव्हता. तुमचा काय अनुभव. लव्ह की प्रपोज तेवढं सांग. प्रपोज. लहानपणी पाळण्यात असताना माझ्या आई वडिलांनी मला न विचारता माझं लग्न ठरवून टाकलं. म्हणजे तुम्हाला न विचारता तुमचं लग्न ठरवणार आहे तुमचे आई वडील. मूर्ख. काय 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 कायच्या काय. आई वडील मूर्ख. काय 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 सांगू. आधी गेले त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला नव्हता काय. त्यामुळे मला उत्तर माहित नाही. गेट आउट. आई बाप मूर्ख. काय. अहो पण मी कुठे म्हटलं की ते मूर्ख होते म्हणून. माझे आई बाप म्हणजे देव माणसं. मातृ पितृ देव भवा. देव माणसं देवाकडे गेली. इकडे कशाला राहतील. असा आदर पाहिजे आई बापाबद्दल. तुझा विचार करायला हरकत नाही. थँक यू सर. मी अजून नोकरी दिलेली नाहीये पण पाळण्यातलं लग्न म्हणजे द्यावी लागेल. अहो तुम्ही देऊन तर बघा. मी त्याआधी तुझी बायको मला बघावी लागेल. ते झालं. काय नोकरी मिळवण्याकरता लोक वाटेल ते दाखवतात. काय खापा मारतात. नाही साहेब. अहो मी तसला माणूस नाही. अहो माझं खरंच लग्न झालंय. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तुम्ही वर जाऊन आई वडिलांना काय विचारत. वर जाऊन त्यांना विचारण्यापेक्षा तुझ्या बायकोला इथे विचारणं सोपं पडेल. म्हणजे तुम्ही माझ्या घरी येणार की काय. नाही तुझी बायको इथं ऑफिसमध्ये येईल. हीच आमची पद्धत आहे. अपॉइंटमेंट लेटर द्यायचं ते उमेदवाराच्या बायकोच्या हातात द्यायचं. ते बरं झालं. ऑफिस. माझ्या बायकोला ऑफिसची अलर्जी आहे. ती ऑफिसमध्ये येऊ शकणार नाही. मग तू सुद्धा घरीच बस. उद्या बायकोला ऑफिस मध्ये घेऊन यायचं. नोकरी हातातून गेली. काकूची साडी पण घट तुटतच नाही. तुम्हाला नाही हो. माझा मालक आहे ना प्रतापराव पाटील. त्याला
बरोबर आहे, तो मालक आहे, तो काय वाटेल नाही सांगेल तुला, उरी सांगेल जांग्यावर आणि टायवर ऑफिसला ये, जायला पाहिजे, कारण ते दुकानात विकत मिळत ना। अरे बायको बाजारात विकत नाही का मिळत, भाड्याला सुद्धा नाही मिळतो, हे साधं कळत नाही त्या भाड्याला पाटलाला। आयडिया काय चंद्या, भाड्याने भाड्याने इन्स्टॉलमेंट वर सायकल घेऊया, तुला सुमावे द्या ना, धीर धर धीर धर। हे बघ आता तुला सुमाला इन्स्टॉलमेंट देणं परवडणार नाही, पण उद्या तुझा पगार 3000 वर गेला की तिला वर्षभराचा फुल पेमेंट करून टाकूया। काका मला आज कळलं काय 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 तुमचे केस एवढे मागे का गेले, कारण तुमच्या मेंदूला लकवा झालाय, लकवा। अरे गाढवा, प्रयत्न करायला काय हरकत आहे, मी म्हणतो तुम्ही काका। हे बघ मी पटवके तिला आणि नाही पटली तर खा काकूच्या शिव्या, पायतण खा, रस्त्यावर फेकून देईल काकू, मग आपण आहे दोघे चप्पाच्या ठेल्याच्या समोर भीक मागतोय। कसे असे एक पैसा दे रे बाबा मेरे काका को पैसा। चांगली आहे, भीक मागायची ना, भीक मागायची नाही बाबा, चंपा चिखले चांद्या, चंपा चिखले चिखले, हे बोलते मला चिखलात पाडणार। दुपारी घाल हाताला लागेल तितकी। चंपा कामाचं काय करतेस, मी असली खोटी काम आजपर्यंत कधी केली नाहीत काका। तस नाही ग चंपा, आपल्या चंदू साठी कोण आपला कोण परका हे कसं कळणार काका, आपण आपलं कौतुकानं काच चुनालावून पान तयार करतो आणि खाणारा सगळे एकत्र खाऊन पान थुकून मोकळा होतो। तू पानाबद्दल बोलतेस का चंदू बद्दल? सगळ्या जगाबद्दल बोलते मी, नाही पण आपला चंदू तसा नाही। नाही ना, मग त्या घोड्याला स्वतःच्या तोंडाने येऊन सांगायला काय लाज वाटत होती? तुला त्याचा स्वभाव माहितीच आहे, पण तू तयार आहेस ना? आता नाही म्हणून कसं चालेल काका, हे नाटक केल्याशिवाय चंदूला नोकरी कशी मिळणार, आणि तुम्हीच म्हणाला होता चांगली नोकरी मिळाल्याशिवाय त्याचं सपन पूर्ण नाही होणार। हो तेथे आहेस, सांग त्याला मी नाटक करायला तयार आहे। गाडी तयार आहे, जर श्राद्धाला आणि वाढदिवसाला तिच्या फोटो समोर अशी डोळ्यातून टिप काढून आता काय उपयोग? 7 वर्षापूर्वी तिचा हा स्वाभिमान असा आडवा आला नसता तर आज ही वेळ कदाचित नसती आली नारवा। तुमचीच लेखती नाही ती नाही चाली परत। चल काय पठाण चाललंय हे तर ऑफिस का तुझं? हे बघ मी ते नोकरी मिळवायला आलोय, गमवायला नाही, जरा सांभाळून तुम्हाला जास्त शिकवायला लागलं तर ही मी चालले। अग नाही नाही चल चल माझी आई चल आडला हरी गाडवाचे पाय धरी चल 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 बाबा। कुठं आहे तुझं साहेब? तिकडे तिकडे तिकडे। कुठं? तिकडे तिकडे। बायको 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 तिकडे कुठे झाली? इकडे 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 इकडे। कोण पाहिजे? हा शिपाई आहे ग, मला साहेबांना भेटायचं। नाही डायरेक्ट भेटता येणार नाही। अरे साहेब तुम्हीच का ते प्रतापराव पाटील? पण तुम्ही कोण आणि आज कसे काय आलात? काय ते अडाणी मी चंपा यांची बायको, बसू। बसा ओळखलं का मला? मी चंदू चिंचाळकर, काल मी इंटरव्ह्यूला आलो। काल तुम्ही म्हणलात की तुम्हाला यांची बायको पाहिजे, या पाहून ही मी तुमच्या समोर आहे। नीट दिसत नसेल तर खुर्चीवर उभी राहू का? नको नको नको, बस 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 साहेब ते वरन चांगले सज्जन वाटत साहेब तुम्ही, आणि असलं शोभत का तुम्हाला? तू तू तुम्हाला हो तू तू खेळायचं असेल तर बाहेर जाऊन खेळा। त्या आधी तुम्ही मला पाहून घ्या आणि पसंत पडले तर सांगा मला। काय हो नवऱ्याच्या नोकरीचं लेटर बायकोच्या हातात द्यायची ही पद्धत ठाण्याची का येरवड्यात? तुम्हाला माणसाची कामं बघायची का त्यांच्या बायकाचे थोबाड? एक लक्षात ठेवा साहेब, आम्ही गरीब असलो तरी आमचा सुद्धा काही स्वाभिमान आहे, पैसा ही आमची गरज असली तरी आमची कामं पैशांनी मोजत नाही आम्ही, म्हणूनच पगार किती असू दे आमचा स्वाभिमानच आम्हाला प्रामाणिक बनवतो। गप्प बस माफ करा साहेब, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं हिला ऑफिसची अलर्जी आहे, अशीच मध्ये मध्ये अटॅक येत राहतात। म्हणून तिला बोल गपोरे तू चालू दे बिंदास फर्स्ट क्लास पैकी मला धाड्यावर धर छाप चांगल्यापैकी एकदम। म्हणजे साहेब तुम्हाला दमबाजीचा राग नाही आला?
राग छजाय आज मला खूप बरं वाटतंय बरं वाटतंय आज एका पोरीमध्ये तरी मराठी पाणी पाहायला मिळालं. आजपर्यंत एवढ्या पोरींनी आपापल्या नवऱ्याची अपॉइंटमेंट लेटर्स नेली पण सगळ्या पोरी मिळमिळीत कळकळत. कळकळ म्हणजे काय साहेब? बाहेर नोकरीचा किती प्रॉब्लेम आहे ठाऊक आहे तुम्हाला? तुम्ही इथं आरामात एअर कंडिशन रूम मध्ये बसून सोडताय ऑर्डरी आणि बाहेर लोक गातात घाम. आता हा माझा नवरा. नमस्कार. नवराच ना? हो ना, म्हणजे काय नवराच. अटॅक अटॅक. रिकाम असून गुदामात फक्त 500 रुपयावर काम करतो. 500च ना? 20 पैसे रेव्हेन्यू स्टॅम्पचे कापून घेतात. आता बोला, 499 रुपये 80 पैशात आम्ही घर कसं चालवायचं? तुम्ही तरी चालवाल का? बोला ना, बोला, द्या उत्तर. नाही बुवा, उत्तर नाही. नाही ना? उत्तर नाही ना? मग उत्तर नाही असे प्रश्न विचारायचेच कशाला? बंद करून टाका तुमची रानटी पद्धत. अवसरा लग्नाचं सर्टिफिकेट मागा की. दुसऱ्यांच्याकडे दुसऱ्यांच्याकडे. चुप चुप चुप. पुरी लग्नाची खोटी सर्टिफिकेट देतात लोक. आणि उद्या कुणी खोटी बायको दाखवली तर? आता खोटी बायको खोटी खोटी चंपी बायको कशी? तुझं बरोबर. बायको कुणी आपली खोटी कशी काय दाखवेल? हे बरोबर. आता माझंच उदाहरण घ्या. मी यांची खरी बायको कशावरून? पटत नाही म्हणून मी गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घालत नाही. बघा. चुप 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 चुप. साहेबाला खरंच खोट खरं वाटत. पोरीच बरोबर आहे. तू त्या पोरीचा नवरा आहेस याला पुरावा काय? बरोबर आहे ना? बरोबर. असा पुरावा मागा की काय? द्या ना पुरावा. आता पुरावा, आता गाडावा, सगळी माती करून टाकली. चुप आहे चुप. अरे माझी खात्री आहे की हा जो नवराच असला पाहिजे म्हणजे आहेच. थँक्यू थँक्यू साहेब. आता ते तेवढं अपॉइंटमेंट लेटर देऊन टाका ना म्हणजे. आता तुला नोकरी द्यायला काहीच हरकत नाही. थँक्यू थँक्यू साहेब. वेलकम. येतो साहेब. नमस्ते. नमस्ते जयजी. आला ये इकडे. काय झाला? वाजला किती? वाजला किती? तुझ्या घडीमध्येच बघ ना किती वाजला. माझी घडी मलाच दवतोस. मग घडी घडी विचारते त्याला किती वाजला म्हणून. अरे आज पुरा 12 वाजला. 12 आज नाही वाजेल, 12 उद्या वाजेल. मी नोकरी सोडून गेला की. त्याला काय बोलते काय तू? चुप चुप. आज दिवसभर तुला बोलू देल नाही. असा? ते तांदळाचे ट्रक आलेले आहेत, स्टॉक चेक कर. अरे स्टॉक चेक नाही करेल, काय करेल तू? नाही पगार नाही दे. स्टॉक चेक करेल ते, वासाने चेक करते ना. उद्या दाखवतो शेत गेलं बरोबर. चला चला याला झाला काय? काल पतूर बरा होता. सकाळी सकाळी पिऊन आला की काय? शेती नुसतं बोंबलत असतो. घरी बायको त्याच्यावर बोंबलते, हा माझ्यावर बोंबलतो. तांदूळ कुठे? तांदूळ. हा हे तांदूळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 करू ते. नाही 13 तांदूळ कुठला आहे? आंबेमोहोर. आंबेमोहोर 13. बासमती. बासमती बासमती बासुमती बासुमती. असे भात किती ग? बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला भात किती ग? ए बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला भात किती ग? लाल जशी मसूरची डाळ पाहून जीवाचा होतो गजा. हाय हाय
माझी मसूरची डाळ पाहून जीवाचा होतो गजाळ पण कारा तुझा जशी दालची निसाल नखऱ्या तुझ्या असे मिरची लाल लाल कशी तू कशी तू कशी तू कशी तू झोपेचा माझ्या केला नाश किती ग बासुमती ग बासुमती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला माधुरी श्रीदेवी जया प्रदाता रूपात तुझ्या असे भाष किती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला भास किती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला भास किती ग तुझ्या तांदूळ थोडे निवडू कसे गमी किलो किलो फडे हा हृदयाच्या सुपात तुझ्या तांदूळ थोडे निवडू कसे गमी किलो किलो फडे दळणी दळून आता पीठ माझे पडे प्रीतीच्या दाण्यावर उडते तुडे तुडे असे भाग किती ग बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला भात किती ग हे बासुमती ग बासुमती ग आंबे मोहराला भात किती ग मालक म्हणून अरे समजते काय अरे तुला 500 रुपये नोकरीवर मी थुकतो माझ्या नुकसान दात बघू म्हणे दात चहा काफीनं दात खराब होतात मी बी पाईप वडते आणि पाईप नोकराला वडायला सांगा आता हा पाईप आमच्या नारबानं वडला म्हणजे मग आम्ही काय करायचं पाईप 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 इतक्या वेळा सांगितलं तुम्हाला की पाईप ओढत जाऊ नका म्हणून पण तुमची सवय काय आपली जात नाही आबा ओढलात ना पुन्हा पाईप डॉक्टर काकांनी काय सांगितलं होतं दिवसातून फक्त 2 वेळाच पाईप ओढायचा आणि तिसऱ्यांदा ओढलात तर हो हो बेबी रिकाम आहे पाईप आणि तुझ्या भीतीने मी आता ओढतो का आता सवय जात नाही त्याला काय करू म्हणून आता रिकामा पाईप तोंडात धरतो रिकामा असला म्हणून काय झालं का पण तुम्हाला साधा मोह सुद्धा टाळता येत नाही आबा ए बेबी मोह वगैरे असे जड शब्द मला माझ्या डोक्याला पेलवत नाही तर त्यापेक्षा डोक्यावरचा धंद्याचा भार कमी करा हे घ्या काय गोळी हो रात्रीची हा एवढा पैसा कोणासाठी मिळत आहे आबा अगं तुझ्यासाठी बेटा आणि मला तो नको असेल तर असं कस तू आता ही अशी म्हणजे कशी पोलिओने एक पाय लुळा असलेली वेळे मला असं नव्हतं म्हणायचं तुम्हाला तसंच म्हणायचं होतं आबा
पण मला तुमचा पैसाच काय, तुमच्या सहानुभूतीची सुद्धा गरज नाहीये. हो आबा, अरे एवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे माझ्यात. आज मी स्वतःच्या पायाने चालू शकते, घरात तीन तीन गाड्या असूनही मी बसने प्रवास करू शकते. पालवाडीतल्या विद्यार्थ्यांची मी आवडती शिक्षिका आहे. स्वयंपाक, शिवण, टिप्पण हे सगळं येतं मला. मग मला कुणाची मदत, दया, सहानुभूती हवीच कशाला. मला माझ्याशी लग्न करणारा तरुण हवाय. तुमच्या संपत्तीशी कुणीही लग्न करीत. खरंय बेबी, पण निदान माझ्या मागे तरी ही सगळी संपत्ती तुला सांभाळावी लागेल की नाही? नाही जमायचं आबा, नाही जमायचं. पण बेटी तू, तुझं तुम्हाला ही चिंता वाटते ना आबा, की तुमच्या मागे माझं कसं होईल. नाही बेबी, मला चिंता वाटते की तू या घरातून गेल्यानंतर माझं कसं होईल. आबा साहेब, साहेब रस आणलाय. कुठे हरवला होता सा? आठवणींच्या रानात. बरवा, आज आपल्या ऑफिस मध्ये एक मुलगी आली होती चंपा नावाची. बर, अशी मिरची सारखी झणझणीत आणि गुळासारखी गोड की काही विचारू नकोस. तिला पाहून असं वाटलं की आपली बेबी राणीच परत आली. अशी झापत होती की नाही मला, की ते सगळं पाहून मला असं वाटलं की माझी वीणाच पुन्हा आली की काय नवीन जन्म घेऊन आपल्या बापाला धाकात ठेवायला. पोटणीवर आणायला नाठाळ झालेल्या बापाला तू त्याला पाहायला पाहिजे होतीस रे. अगदी अगदी वीणाच. मग आणावीस तिला इथं, आणि वाटलं तर दत्तक बी घ्यावी. नाही नाही, एकदा पाशातून सोडून घेतलेला पाय पुन्हा आता मला गुंतवायचं नाही बाबा. नको वाटतात ही नाती. मग बसा भूतवानी, माझं येथे रडत थोबाड बघत आणि पाय पिवडत. पाईप विजला काय? ते आपलं नशीब म्हणायचं साहेब, मला पण पाईप वाढावा लागतो. सर, सर बोला. सर बोला, काय काय म्हणते? चेकबुक आणलं होतं सई साठी. हा ते राहू दे, राहू दे, राहू दे, नंतर बघू ना. बरं सर. तुमची प्रकृती ठीक आहे ना साहेब? काका असं काय विचारताय? स्वतःशीच असतोय म्हणून? नाही नाही, तसं नाही. तसंच आहे, तसंच आहे. मी थोडासा वेडा झालेलो आहे. म्हणजे काय, माझे दोन तीन स्क्रू नक्की डिले झालेले आहेत. येस सर. येस सर म्हणजे काय, तुम्हाला कल्पना नाहीये की दोन तीन स्क्रू डिले होण्यामध्ये काय वेगळीच बहुत असते. हा बाय द वे, तो नवीन पोरगा कसा काय? कोण? चंदू चिंचाळकर. कसा आहे? उत्तम आहे सर. कामामध्ये कसा आहे? उत्तम. अकाउंट्स मध्ये तरबेज आहे. गुड. अनुभवी आहे. गुड. पुस्तकी नाहीये. नाही नाही नाही, ते सगळं ठीक आहे. तो वाईट आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये वाईट काय काय ते सांगा. पक्का लेट लेती पाहिजे साहेब. गेल्या आठवड्यात फक्त एक दिवस वेळेवर आला होता. असं? हो. त्याला इकडे आत पाठवून द्या. देतो साहेब. त्याला जरा जबाब घ्यायला पाहिजे. त्या वयच आहे काय? माणगावकर, आज साहेब हसत होते. काय म्हणताय? साहेब हसत होते? हो. अरे म्हणजे आपल्या साहेबांना हसताही येत हे विशेष साहेब म्हणायला हवं. अरे वा, हसण्याचा रस. चिंचाळकर, साहेबांनी तुम्हाला आज बोलवलंय. मेलो बोंबललो मी. जरा या, या जाऊन या.
माणगावकर. येस सर. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? काय? अहो, हे सगळं नाटक आहे, नाटक. काय सांगताय? अहो, साहेबांचा जावई आहे. जावई आहे? नमस्कार. 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 यांना बहुतेक मला नारळ मिळणार आधीच कळलेलं दिसतंय. बोंबल मे कमिंग सर. आय मीन गुड मॉर्निंग सर. या 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 ना. चंदू चिंचाळकर साहेब. साहेब कशाला? वाजलं किती? 9:15. 9:15. ऑफिस किती वाजताचं असतं? मला वाटतं 9 वाजताचं. तुम्हाला वाटतं? शरम नाही वाटत? मला वाटतं नाही वाटत. बेशरम? नाही साहेब, पण तुम्हाला वाटत असेल तर असेल मी बेशरम. मला असं कळलं की तू रोज ऑफिसमध्ये लेट येतोस म्हणून. ऑफिसमध्ये फार चुकल्या करायला लागले लोक हल्ली. काय सर, मी स्टेशनच्या फार लांब राहतो ना. जरा लवकर उठत चला. उद्यापासून लवकर उठत जाईन. मी किती वाजता उठतो माहितीये? मला कसं माहिती असणार? 5:30. ह्या वयात? म्हणजे ह्या वयात मी किती वाजता उठतो माहितीये? 5:00. नळाचा प्रॉब्लेम, काय करणार. पण उद्यापासून 4:00 उठत जाईन. पाणी नाही आलं तरी चालेल. कळलं कळलं. किती वाजता उठा, पण जरा ऑफिसला वेळेवर येत चला. येस सर. राहतोस कुठे? कळवा सर. आता काय झालं? अरे तू कुठे राहतोस हे तुला मी कळू म्हणतोस? सर ते कळवा नाही, ते मुमरा ठाणे कळवा. कळवा एक सुंदर गाव आहे, रमणीय. असो असो, उद्यापासून रेग्युलरली 9:00 ठोक्याला इथं ऑफिसला हजर पाहिजे. कळवा? आय मीन कळलं? कळवा सर. कळलं सर. आज तू पाव तास लेट आलेला आहेस, म्हणून अर्धा तास थांबून काम करून जायचंस. कळवा सर. माझ्या घरी कळवा की मी उशिरा येणार आहे. कळव्याला कळवा. कळवा. चुपे चुप. माझ्या आई पागल सारखं कावतोय कावतोय. येतच नाही आपलं काम. बाबा साहेब, माझे काम होत साहेब. आधी चहाचं बघ. नाही तर झालं समजा. माझं दुसरंच काम होत साहेब. काय काम होत? आपलं ते मला घर रिपेअर करायचं. मी सुतारीची कामं नाही करत बाबा. तुम्हाला नाही सांगत साहेब, मला गावचं घर रिपेअर. मग काय करायचं? मी आपल्या कंपनीतून 10,000 रुपये लोन मागितलंय. आणि साहेबांनी 5,000 रुपये पास केले हो. ते म्हणतात आपल्या नियमात बसत नाही. पाहुण्याला ना घरात तर बसत नाही. एवढं घर मोडकळीला आलं साहेब. मी काय करू बाबल्या? आपले मोठे साहेब माझ्याविषयी त्यांना शब्द टाका ना. मी ते काय माझे सासरे आहेत का? म्हणून तर सांगतो ना. जावयाचा शब्द पाळावाचा लागतो सासऱ्याला. पाळावा लागतो. त्यांनीच मला कुत्र्यासारखा पाळलाय. मी जरा काय बोललो की त्यांना वाटतं मी त्यांच्या अंगावर भुंकलो. इथे लगेच ए चुपे चुप असं बोलतात. नाही ते वरवरच असतो साहेब. साहेब निदान 8,000 रुपये तरी पास करून घ्या साहेब. 8,000 काय साहेब? आई माझी गावच्या घरातच राहते. ह्या वर्षी घर गळलं ना तर म्हातारी खपलीच समजा. अरे बघ, त्यांना सांगून काही उपयोग होणार नाही, ते कोणाच ऐकणार नाहीत. असं कसा होईल साहेब? जावयाचा शब्द पाळाच लागतो त्यांना. पण माझं अजून लग्न व्हायचं आहे. म्हणजे झालंय पाळण्यात. पाळण्यात म्हणजे पाळण्यापासून ते सासरे. साहेब एवढा माझा काम कराच साहेब. माझी 4 कच्ची बच्ची असत ना, तुमका दुवा देतीस साहेब. हे बघ सध्या चहाच बघ, मी बघतो काय करायचं. जा. थोडा और रंग डालो उसमें ए भी. हाँ येलो. तुझा गेला की काय भेजात तुझ्या? त्या भेजाचं किमान झालंय.
चंबा 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 अरे अरे राहू दे राहू दे आपलीच माणसं आहेत राहू दे अरे आओ हे काय करताय तुम्ही बसा गाडीत मी आहे ना मी करते मग तू तरी कशाला करतेस हे गाडी बघ हे उचल सगळं उचल हे चल बस गाडीत मी हा तुला घरी सोडतो ना अहो पण माझं घर खूप दूर आहे सत्कारवाला मला ठाऊक आहे मी तिथेच राहतो तुला जाताना सोडतो वाटेल म्हणजे कळव्याला कुठे राहता तुम्ही कळव्याला हळवळ राहतो तू आता बसतेस गाडीमध्ये का गणपतला सांगू तुला उचलून ठेवायला नको नको बसते अहो पण माझी पानं बस बर गणपत तू टोपली दे बस 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 ठीके काय तुमच्या घरी काय सत्यनारायण वगैरे काय नाही का मग एवढी टोपली पर पानं घेऊन कुठे निघालीस माझा एक लहानसा पानाचा ठेला आहे साहेब छान म्हणजे तो तुझा नालायक नवरा तुला पानं विकायला लावतो काय नाही नाही साहेब तो नाही मी स्वतः विकते मला आवडत पण ते गाढवाला कसं आवडतं तेवढाच संसाराला माझा हातभार साहेब म्हणजे त्याच्या 3,000 रुपये पगारामध्ये तुमचं भागत नाही अहो पण अजून पहिला पगार हातात कुठं आला साहेब ठीक आहे ठीक आहे पुढच्या महिन्यापासून तुझी ती पानाची गाडी खालसा करून टाक हा तेवढं सांगू नका साहेब अहो आम्ही बायकांनी नवऱ्याच्या पगारावर का म्हणून अवलंबून राहायचं आम्हाला बी काय स्वाभिमान आहे की नाही मी म्हणते मला नवऱ्याशी मान्य नाही म्हणून मी मंगळसूत्र सुद्धा वापरत नाही अरे स्वयंपाक पाणी कोण करत मी धुणं मांडी मी फेर कचरा मी आणि मुलाबाळांचं मी नाही म्हणजे ते काम आलं नाही अजून बस 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 इथं थांबवा दादा हा इथं इथं राहतास काय तू हा त्या तिकडं पलीकडं साहेब या ना गरीबाचा संसार बघायला पुन्हा केव्हा ते चवडीने तुझ्या नवऱ्याला जरा सांग म्हणून ऑफिस मध्ये वेळेवर जात जा रोज लेट येतो नालायक साहेब सांगेन पण तुम्ही एक कप दूध तरी घ्या ना आता एकदम जेवायलाच येतो उशीर झाला ना बर तुमचा तो कळवा ना काही जवळच आहे ना जवळ आहे एकदम बर मांद्राला काय सर तुम्ही तरी चल रे गणपत चला बाबा उशीर झाला उशीर झाला असं हसायला काय झालं तू मला एक सांग तू आलायस का चाललाय चाललो ऑफिसला मग शर्ट सुलटा घाल ते घाई गडबडीमध्ये असं झालं आता लवकर झालं पाहिजे ऑफिसला अरे ऐकव तू पण असं कसं होत अरे अहो माझा हात कुठे आहे माझा हात अहो असं काय करताय अहो माझा हात हातात द्यायची काका आपल्याला खोली फार लहान पडायला लागली माझ्या एकदा सुमाशी लग्न झालं ना कि तुम्ही काकूला घेऊन बाहेर झोपा चल तू सुमाशी लग्न तिच्याशी साध बोलता येत नाही मी तुला चांगलं मार्गदर्शन करतो तुम्ही मार्गदर्शन नको भरपूर वेळ जाईल तुम्हाला दोन मुलं होतील नको रे बाबा नको नको कष्ट करतो बदाम पिस्ते सगळं घुटून 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 सगळं घुटून घातलंस नको वाटे थांबायला लागेल नको बाबा मी घेतो तुमच्या करता बिन दुधाचा चहा आतमध्ये ठेवलाय मग आज ऑफिसला लवकर पोहोचणार बाबा मी ए चिकन्या टाइम नाही घाईत आहे पान नाही खाणार पान पान लवकर लवकर लाव लवकर लवकर लाव लवकर लवकर नीट उभा राह एका जागी लवकर लाव मी घाईत आहे लवकर 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 आज ऑफिसला मी वेळेवर जाणार हल्ली तू रोज ऑफिसला लेट जातोस म्हणे कोण म्हणे नाम्या म्हणे की तू का म्हणे हा म्हणे की तो म्हणे साहेब म्हणे साहेब म्हणे कधी म्हणे काल म्हणे काल ते मला सोडायला चाळीपर्यंत आले होते तुला सोडायला चाळीपर्यंत ते म्हणले तुझ्या तर नालायक नवऱ्याला सांग नालायक नालायक म्हणजे नक्की साहेब मेलो 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 अरे अरे पान धानरटत आहे घोडा मी गायते मी गायते ए रिक्षावाला कळवा स्टेशन आता आहे क्या लवकर लवकर कळवा स्टेशन मी गायते मी गायते मी गायते मी गायते ओ साहेब ओ मीटर कापायला पाहिजे धावताय कुठे अरे थोडा वेळ जाऊ नये म्हणून धावतोय लवकर लवकर टाकलं काय चल लवकर थांबा नको रिक्षा थांबा नको चल लवकर चल चल चल
अरे बाजूला, हे माझं टेबल, हे माझं नाही, इकडे आई। अरे वा, बरोबर 9 वाजता। चिंचाळकर, आज एक प्रॉब्लेम आहे। आपली टायपिस्ट अर्धा दिवस रजेवर आहे, तिच्या टेबलावर 2 स्टेटमेंट पडली आहेत, मला ती आत्ताच्या आत्ता हवी आहेत। देतो साहेब, आत्ता देतो, आत्ता लगेच। सर, चेक वर सही पाहिजे का? संपलं। चिंचाळकर किती वाजता आला आज? 9 वाजता सर। अच्छा, हो, आत पाठवून दे। येस सर। चिंचाळकर काय? ओ चिंचाळकर काय? साहेबांनी आज बोलवलंय। एक सेकंड उशीर झाला आणि साहेब आत बोलत आहेत। कमाल आहे साहेबांची। चला लवकर। आलो 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 आलो। गुड मॉर्निंग साहेब। गुड मॉर्निंग। चंदू चिंचाळकर, तुमचं काय आहे, चाललंय काय? साहेब तुम्ही घाईक आहात, तुम्हाला टाइम नाही। कसं, मी पण घाईक आहे साहेब। साहेब फक्त 1 सेकंड उशीर झाला साहेब। नेपोलियनला 2 मिनिटं उशीर झाला होता, त्या मनाने 1 सेकंड म्हणजे काहीच नाही साहेब। आणि त्या सेंट्रल रेल्वेच्या गाड्या कधी रुळावरनं चालतच नाहीत। चुप आहे, चुप। मी तुला तुझ्या लेट येण्याबद्दल विचारलं का? नाही। मग कोणी विचारलं? मी घाईत आहे, मला वेळ नाही हे माहीत असून सुद्धा। मी घाईत आहे साहेब। तुझं तुला तरी कळतं का तू काय बोलतोय? साहेब घाई घाईत बोलतोय ना, तुम्हालाच काय, मला सुद्धा कळत नाही मी काय बोलतोय ते। आणि मी तुम्हाला डिस्मिस करेन। आता सांग, तुला काही लाज शरम काही आहे का? नाही। 1 सेकंदासाठी मला किती किलो लाज वाटायला पाहिजे सर? मी तुला तुझ्या लेट येण्याबद्दल विचारलं नाही, मी पुन्हा एकदा सांगतोय, मी तुला ठेल्याबद्दल विचारतोय। कसला ठेला? पानाचा ठेला। पानाचा? कुणाच्या पानाचा ठेला? तुझ्या बायकोच्या। बायको? कुणाची बायको? कुणाची बायको? हा, कुणाची बायको? कुणाची बायको? काय थांबा, बघून होतो कुणाची बायको। हा, माझी बायको आणि तिचा पानाचा ठेला त्यांच्या मेला। बेशरम, तू इथं 3000 रुपयाची नोकरी करतोस आणि ती बिचारी गरीब गाय तिकडे पानं विकते। खरंच गरीब गाय हो, पण शिंग फार मारते हो। चुप आहे, चुप। थँक यू। वेलकम सर। काल मी कळवायला गेलो होतो, सांगितलं गाईनं, आईनं, चंपीनं। आणखी काय काय सांगितलं? तुम्ही नालायक आहात असं ती मला म्हणाली। मूर्ख आहे हे नाही सांगितलं, विसरले असेल कामाच्या गडबडीत। चुप। तू असे महत्वाचं बोलतोय, स्टेशन पासून दूर राहतोस ना? हो ना। मग एक स्कूटर का घेत नाही? स्कूटर? स्कूटर आणि मी सर, आय एम व्हेरी पुअर बफेलो, आय एम इन पुअर गाय। अजून मला या महिन्याचा पगार सुद्धा नाही मिळालो। अरे महिना भरण्यापूर्वी तुला पगार द्यायला आहे का? तुझ्या बापाची कंपनी आहे। मी असं म्हणालेलो नाहीये। मी असं कसं म्हणेन? अरे कसं म्हणशील, कसं म्हणशील? मी बसलो ना इथं। मी बसू तिथं? म्हणजे मी माझ्या जागेवर जाऊन बसू का असं म्हणत होत। तुम्ही सांगितलं का? नाही। स्कूटर घ्यायला 20-25 हजार लागत असतील ना? 20-25 हजाराचं लोन सँक्शन करतो मी तुला। 25 हजार रुपये? नका चिंता घ्यायचा? नाही सर, एवढ्या किंचुका मोजायच्या म्हणजे आपला पैसे मोजायचे म्हणजे केवढा त्रास। बस बसलोय ना। चालनात पाठवून दे। साहेब इथं बसून कसं पाठवणार? चालता होता। थँक यू म्हणू नको। सॉरी सॉरी। साहेब तुम्ही मूड मध्ये आहात का? आता काय, एक रिक्वेस्ट करायची होती। काय? साहेब मी काय म्हणतो, 25 हजाराची नवी स्कूटर घेण्यापेक्षा एखादी 7-8 हजार रुपयात सेकंड हँड स्कूटर घेऊन टाकू। म्हणजे जे पैसे उरतील ना त्यातनं आपण त्या बाबल्या शिपायला 5 हजार रुपये लोन वाढवून देऊ। काय? काय म्हणजे काय सर, त्या बिचाऱ्याची मोडकी आई म्हाताऱ्या घरात राहते ना, पावसाळ्यात जर घर मेलं आणि म्हातारी गळायला लागली तर?
पैसा माझा आणि तू दान करणार काय? सॉरी 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 सर, नो 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 नो, सगळं क्रेडिट तुम्हाला. बरोबर कळलं, सणानात पाठवून दे. येस सर. काय बाबल्या शिपायचं? पाठवतो पाठवतो. काका काकू लवकर बाहेर या. स्कूटर म्हणजे 3000 रुपयांनी स्कूटर मध्ये घालवले. अगं नाही ग, माझ्या बॉस ने मला प्रेझेंट दिली आहे. म्हणजे भाजी आणायला बरं. तू यांच्या भाजी आणायला जाणार? मी काय ऑफिसला चालत जाऊ? ऑफिसला वेळेवर पोहोचाव म्हणून साहेबांनी दिली आहे. तुम्ही सकाळ मॉर्निंग वॉक ला या स्कूटर वरून. चालेल, म्हणजे स्कूटर दिसायची नाही काका, आपल्या हवीत चालले तसं वाटत. एवढी स्कूटर आणली आहे, काही तोंड गोड करशील की नाही? गोळाची ढेप येऊ नये. असताना इकडे ह्याला डोंगळे आले. चला 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 चला, स्कूटरला हात लावा जरा दुसऱ्या कोणी. किती? 3000 महिनाभराच्या आता स्कूटर घेतली. 10000 पण असेल. मग इथेच काय जमलं तर? चंपा स्कूटर नवीन आहे. खूप पाहिलं. अगं पण ही आपली आहे, तुझ्यामुळे मिळाली. तेव्हा पहिला मान तुझा. मागे बस, फिरून येऊया. मी गिराईक सोडून येते तुझ्या माग आणि तुझ्या सुमाला इथं बसत ठेल्यावर चुनालावर. तू ना कधी आयुष्य सरळ बोलणार नाहीस. नाही येत ना, नको येऊ. गेलीस तेल लावत. बरं बाबा बरं, येईल पण उद्या. उद्या? हा, उद्या मला पान आणायला मुंबईला जायचंय. तेव्हा मला स्टेशनला सोड. नक्की. प्रॉमिस प्रॉमिस. अरे हिला लास्ट सुद्धा येत, कमाल आहे. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. रावजी हात न कालावजी. ला 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 ला. तुमची स्कूटर? येस. नवीन घेतली? येस. छान आहे. थँक यू. कॉंग्रॅच्युलेशन. कुठे निघाले? मी स्टेशन पर्यंत जातोय. अच्छा. नाही, मला जरा मार्केट पर्यंत सोडू शकाल प्लीज? मार्केट पर्यंत? मार्केट मार्केट सोडीन ना. मार्केट पर्यंतच काय चंपा, बाबा चंद्रा पर्यंत सोडी. नाही नको, तेवढा वेळ नाही. मार्केट पर्यंत चालेल. अगदी चालेल. चंद्र सूर्य तारे दिवसा बघतोय. बसा ना, बसा 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 तुम्ही बसा बसा. ठीक आहे. अरे हळू किती फास्ट चालवतोय. हळू घाबरू नको, घाबरू नको. मी सॉलिड चालवणार, काळजी करू नको. मस्त चालत असे. कधी शिकलं तेवढी फास्ट चालवायला? शाळेत असताना सायकलवर शिकलो. प्लीज येन प्लीज. हे लेकवी हॉटेल छान फार फेमस आहे. इथे कॉफी फार सुंदर मिळते. नाही मी पहिल्यांदाच आहे. पहिल्यांदा देत आहे. मग कॉफी खरंच चांगली मिळते. एनिवे पण आज नको. नाही नाही, आपण कोल्ड ड्रिंक मागूया. बसा ना, बसा प्लीज प्लीज. बसा प्लीज बसा बसा बसा. थँक्यू. अरे दोन लिमका. हा साहेब.
काय पाहतोयस? स्वप्न म्हणजे मी तुम्हाला स्वप्नात बघतोय की प्रत्यक्षात बघतोय त्याची खात्रीच पटत नाहीये, कारण आतापर्यंत मी तुम्हाला नेहमी स्वप्नातच बघत आलो, चालताना, बोलताना, तांदूळ निवडताना. अरे पण मी खरंच तुझ्या समोर बसते. ते खरंय पण माझी खात्री पटत नाहीये. खरं सांगू, तू खूप साधायस, खूप भोळायस. तुझा हात थोडा फापडा स्वभाव मनापासून आवडलाय मला. कामाला जातो मी, कामाला जातो मी, जातो मी, का मी ऑफिसला चाललोय. ऑफिसला स्कूटर वरून चालला? काय झालं, कळव्यावरून भेटीला स्कूटर वरून चालला? येस, 50 किलोमीटर आहे. म्हणून काय झालं, मी काय तुमच्या का म्हातारा नाही झालोय? जा जा कळव्याहून विटीला, विटीहून कळव्याला परत येशील ना तेव्हा मी तुझ्यापेक्षा तरुण दिसेन. पोचलो ऑफिसला, काका सांगत होती तीच बरोबर, उगाच आणली स्कूटर, तुझ्या पायांचं भज झालं, भज झाले. आय 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 बोंबलतो मी. आय आय अगं ऐक माझ, काय नाही ठीक रे बाबा, काय नाही ठीक, काय नाही ठीक माझं आयुष्यावर असं तर राहिलं. आय आय अरे काळकर, काय नाही ठीक चंदू, काय नाही ठीक. अरे एक एक मिनिट, अरे तू कुठे आली मध्ये? अरे बाबा काय भिंत, मला जाऊ दे किंवा तू तरी. काय झालं चिंचाळकर, असा काय चालतो? काय झालं, कळवा टू फिटी फर्स्ट टाइम कायनेटिक होंड्यावरनं आलो ना, म्हणून माझ्या पायाचं काय नाही ठीक. बहुतेक आयुष्यभर मी असंच राहणार, लोक काय म्हणतील मला? सांभाळून जा. आली 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 चिंचाळकरांची गाडी आली. मीटर घ्यायची ब्रॉडगेज कधी आली? अरे बाबा जुनी फाईल साहेबांच्या आजोबांच्या वेळची. साहेबांनो तेवढे उपकार झाले तुमचे माझ्यावर, तुमच्यामुळे माझ्या 10,000 रुपयाचा लॉन पास झाला. हो ना, बोला साहेब, चहा सांगू का कॉफी सांगू? दोन गरम पाण्याच्या पिशव्या आण माझ्या मांड्यांवर ठेवायला. गरम पाण्याच्या पिशव्या घेसून आणू, लोन कॅन्सल करू. नको नको आणतो. हॅलो हॅलो, पाटील ट्रेडिंग कॉर्पोरेशन. येस प्लीज. मला जर मिस्टर चिंचाळकरांशी बोलायचं होतं. हो हो, तुम्ही मिस्टर चिंचाळकर ना? मी चिंचाळकर, तुमचा फोन आहे. बाबल्या. हॅलो बाबल्यानो, पाणी जरा गरम करून आण, थंड झालं पाणी. थंड झालं काय नाही ठीक. हॅलो चंदू चिंचाळकर स्पीकिंग. हॅलो चंदू, मी बोलतीये सुमा. सुमा सुमा काय म्हणते? अरे मी मैंने प्यार कियाच्या दुपारच्या शो ची 2 तिकीट घेऊन आली. काय काय करतोस, बॉसला सांगून दांडी मारून ये की? हो काय करतोय? एनिवे चंदू, तू स्कूटर आणलीस? गुड, मग शो संपल्यावर आपण दोघं स्कूटर नि कळवायला जाऊया. बापरे साहेब, जरा ते हे आलं लक्षात? म्हणजे मिसेस चिंचाळकरांचा फोन होता ना? ते घरी जरा अडचण आहे, जरा अर्जंट काम आहे म्हणून. जा जा. अहो पण साहेबांचं काय? साहेबांचं मी बघेन, काय काळजी करू नका. खरंच तुम्ही अगदी साने गुरुजी सारखे आहात, डोळ्यात फक्त फरक आहे. ए नको, छान वाटतंय ना चंदू? अगं डोळ्यात जाईल सुमा. सुमा, ए सुमा, मला अजून हे स्वप्नच वाटतंय. कुठलं? आपण भेटलो काय, एकमेकाच्या प्रेमात पडलो काय, कसे दिवस गेले काय कळलंच नाही. खरं सांगू चंदू, जेव्हा तू चोरून माझ्याकडे बघायचा, माझ्या मागे मागे फिरायचा, तेव्हा मला वाटलं नव्हतं आपण एकमेकांच्या एवढे जवळ येऊ म्हणून. ए तुझं काहीतरी ना, नाही तसे जवळ 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 आलोय, पण इतके जवळ नाही आलोय. सांगू कोणी बघू दे, आता आपल्या माझ्या आई कशाला? नको गंमत सांग ना, गंमत सांग बघू चंदू.
माझ्या आईनी तुला घरी जेवायला बोलावलं. ओ शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तेरे मुझे चाय पे बुलाया है. शायद मैं चंदू आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला आणि अजून कळव्याला पोहोचायचंय. हो उठलेलं गाणं आपण वाटे स्कूटर वर म्हणतोय. सुहाना सफर. नमस्कार. अगं तुझा नवरा कुठे आहे? नवरा? अरे तू दुपारी त्याला फोन करून ऑफिस मधून घरी बोलावलंस ना? हा ते दुपारचं होय. दुपारी ते आले ना तसं मी त्याने कळवायला ठेल्यावरच बसून आले. काय अडाणी भेजाचे नवरा बायको तुम्ही, तुझ्या नवऱ्याला इथून जाताना हे सामान घेऊन घरी जात आलात असतं काय? अहो साहेब त्यांना पानाबिऱ्यातलं काही कळत नाही, स्वस्तात आणि मोठी मिळतात म्हणून केळीची पानं सुद्धा आणायचा तो. बरं आता काय घरीच चालली असणार? होय साहेब. चल बस गाडी. अहो पण उगाच तुम्हाला वळसा पडेल. ते माझं मी बघेन, तू बस बस म्हटलं ना बस बस. जेवल्याशिवाय सोडणार नाही. म्हणजे काय? मीच जेवल्याशिवाय जाणार नाहीये. खरंच? अरे मग चला या. चल चल. ए पोरी, रायगड सिंहगड वगैरे नाही ना चढायचा? नाही नाही, मी तर दुसऱ्या माळ्यावरच आहे साहेब. या साहेब. हॅलो. या बसा. हो घर अगदी फर्स्ट क्लास सजवलेलं आहेस, बरं वाटलं बघून. तुमचा आशीर्वाद आहे साहेब. बरं आता सांगा काय करू तुमच्यासाठी जेवायला? तुम्हाला कोंबडी आवडते? कोंबडी? कोंबडी बिंबडी नको, म्हणजे काही वेगळं बनवू नकोस माझ्याकरता. म्हणजे? म्हणजे तुमच्यासाठी बनवलं असेल की नाही ते चाल. आता साहेब आमच्या गरीबाची पिठलं भाकरी तुम्ही? पिठलं भाकरी? अरे फर्स्ट क्लास. अरे फर्स्ट क्लास म्हणजे माझ्या तोंडाला पाणी सुटलं ऐकून. अगं आई त्याला श्रीखंड मला डायबिटीज होईल ना. अरे वा 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 पिठलं आणि भाकरी. गरम गरम पिठलं. पण तुझं पागल नवरा कुठे आहे? चला बोलो. त्याचं काही खरं नाही साहेब, ठेल्यावरची गर्दी कमी झाल्याशिवाय ते काही यायचे नाही. तुम्ही घ्या जेवण. पण मी एकटा कसा काय जेवणार? काही हरकत नाही, तुम्ही सुरू करा. पाहिजे तर मी बघून येते त्यांना. बघ बघ बघ. बर मला वाटतं त्यांना उशीरच होईल यायला, तुम्ही घ्या जेवण. असं म्हणते? वा सेटला भाकरे. अरे बापरे काय मालिकेने जेवायला घातलंय. अरे बापरे असं आता वर्षभर जेवायला नको रे बाबा. म्हणू दे काकाने गाडी घेतली. ए ड्रायव्हर तू इकडे कसं सर्विस आलायस? काय तुमच्याच घरला गेले? माझ्या घर आलं. मेलो 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 या माळ्यावर त्या माळ्यावर बोलतोय. मैं कमीन सर. ठीक आहे माझी केबिन आहे का? नाही. तुझं घर आहे? माझं आहे. माझं आहे. त्याच्यासाठी जेवण घेऊन ये. बापरे काय बापरे काय माझ्यावर जेवायला बसायला घाबरतोस काय? मी बाहेरून कुठून खादून आलाय. नाही साहेब त्याचं काय आहे, ठेल्यावर बसल्या बसल्या ते सारखे काही ना काहीतरी खात असत, त्यामुळे पोट भरलं असत त्यांचं. पान बीन काहीतरी खात असतो. काय पाहिजे खरं? तू काय बकरी आहेस का मस्करी आहेस? मॅ नाही नाही. तुझ्या बायकोने काय फसलास पिठलं बनवलं पिठलं आणलं तर चालेल ना? श्रीखंड आणू. श्रीखंड खाऊन मन विटला तर पिठलंच घेऊन ये. अगदी तोड आण भाकरीचे टोकल असं म्हणजे पानं खातोस का विकतोस? सुद्धा मध्ये मध्ये विकतो, आपला मध्ये मध्ये खातो, सारखा विकत असतो. काय माझ्या पानाला डिमांड आहे साहेब? अहो कुठनं कुठनं माणसं येतात पान खायला?
मुलून भांडू फाणा चुप या पिटल्या बरोबर नाही मिरची जावी मी दोन दिवस ऑफिसला सुट्टी एवढं मी आपण दोघं मिळून खाऊया जोड्याने तुला नको नको आता का मी लहान आहे का मी जेवतो ना भीमा आहे ना महा बकासुर आहे ना महा किंग कॉंग कंग महा साहेब आहे ना महा पागल कंप्लीट पागल पिंजरात ठेवला पाहिजे गणपत काच खाली कर काच खाली कर हो साहेब अरे आई एम एन्जॉयिंग चंदू चिंचाळकर अरे असं काय करतोस तू माय गॉड असं काय विचित्र बघतोस तू तो खवीस बघतोय ना कोण खवीस तो बघतो बघ तुला मी नंतर सांगतो माझ्या आई गणपत जी माझं दुसरं जॅकेट दे रे गणपत सिग्नल मिळाला गाडी वळवून त्या दोघांच्याही पाठोपाठ घे हो घेतो सर हो चला सिग्नल मिळाला चला 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 जाऊ दे जाऊ दे गणपतीला जाऊ दे सगळे झाले सारखेच आरामखोर आपण तसंच निघाला चल गुड मॉर्निंग सर काल तू काय करत होतास काल नाही ऑफिसला सुट्टी होती सर सुट्टीच्या दिवशी तू काय धंदे करतोस किशी शिवत असतो म्हणजे हे चिल्लर टाकून टाकून स्वतःचे किशे फाटला ती शिवत बसतो काल तू दादरला गेला होतास दादरला अहो दिवसभर मी माझ्या घराचे दादर नाही बघितले काल दादरला मी तुझ्यासारख्या एकाला पाहिला तो कोण होता कोण होता तुला विचारतो मी काल तुझ्यासारख्या एकाला दादरला पाहिला मी शेम टू शेम स्कूटर होती पाठीमागे पोरगी होती अच्छा त्या पोरीला मी ओळखत नव्हतो साहेब चूक केलीत ना तुम्ही अहो त्या पोरीला नाव आणि पत्ता विचारला असत ना तर त्या पोराचा पत्ता लागला होता त्या पोरीचा तुझे काय संबंध आहेत त्या मुलीशी माझा संबंध असणार रामखोर तू माझ्या पोरीच्या आयुष्याची माहिती केलीयस चिखलराड केलीस तू यू ब्रोट यू रास्कल यू सॉरी म्हणाले चला लवकर चला 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 सॉरी बसा साहेब बसा बसा साहेब पाणी घ्या साहेब बरं आहे ना साहेब आय एम ऑल राईट पाणी घ्या आय एम ऑल राईट यू ऑल गो 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 पान खायला माझं तोंड बघणार नव्हतं तुझं तोंड बघायची कोणाला हौस आहे सहज आलो रस्ता आपला आहे बर बर जास्त नखरे नको पान खाणार का घ्यायचं असं तर दे नाही तर आपल्याला गरज नाही लवकर 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 दे आज ऑफिसला उशिरा निघाला टायमिंग बदललं वाटतं तुला काय करायचं आहे मी लवकर जाईन तर उशिरा जाईन आणि मी जरी उशिरा गेलो तरी मला विचारणार कोण आहे तिकडे साहेब आजारी आहेत मग मला त्याने बघायला गेलं मला जाताना सोड त्यांच्या आपण आगाऊपणा करू नको मला साहेबांचं घर माहित नाही बरोबर चल चल लवकर चल ही अशी काय आलं अरे साहेबांच्या कडे जायचं म्हणजे बरोबर आहे साडी बदलू नये चल लवकर आईला कटकट आहे लवकर चल
बंगला. उतरा उतरा खाली. चला उतर उतर. मी चाललो ऑफिसला. म्हणजे तू आत येणार नाही? नाही, आधी एक गळ्याचं चांगलं हेल्मेट बनवून घेतो आणि मग साहेबांच्या पुढे देतो. पण साहेबांनी विचारलं तर काय सांगू? सांग त्यांना की शिरांचं पंक्चर काढायला गेलाय म्हणून. हे बघ, मी तुला साहेबांचा बंगला दाखवायला आलो होतो. तू साहेबांची तब्येत बघ आणि मग बस पानाला चुना लावत मी चाललो. साहेब कुठे आहेत? वरती आहेत. तू चंपा नव? होय, पण तुम्हाला कसं कळलं? आम्हाला सगळं माहिती आहे. मी नारबा. असं होय? होय. साहेब कसे आहेत आता? आता अंग ताप आहे त्यांच्या. चला. अरे देवा. अरे चंपा, तू आलीस? ये बस. काय घाबरले होते मी साहेब? एक सांगू बेटा, आज खूप दिवसांनी माझ्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी पाहिलं बी. साहेब, तुमच्या अंगात तर बराच ताप आहे. औषध घेतली? अहो, कसली औषध आणि कसलं काय. अहो, डॉक्टरांनी ढिगभर औषधं लिहून दिल्यात, पण साहेबांनी घ्यायला पाहिजेत का? नको. कशी घेत नाही बघते मी. कुठली औषधं? ही बघा. घ्या. ही एक बरं केलं बघा. आता आणखी एक काम करा, जसं औषध पाजलं सा तसंच त्यातनी वाईज खीर बी प्यायला सांग. नाही नाही, मला अजिबात भूक नाही आहे, मी काही खाणार नाही. पण साहेब, खाल्लं नाही तर ताकद कशी येणार? हा बरोबर आहे. चुप आहे, चुप चुप. तुमच्या चुप्पे चुप तर माझ्यावर काही परिणाम होणार नाही. तुम्हाला खाल्लंच पाहिजे. नारबा, स्वयंपाकघर कुठे आहे दाखव मला. चला. अरे या. हा या, हे आमचं किचन आहे बघा. असं होय? हा. नारबा जी, हा फोटो बेबी साहेबांचा लय सुंदर होत्या ना? व्हायची आणि स्वभावानं बी लय चांगल्या होत्या. साहेबांना अजून काही मुलं बाळा? नाही, एकुलत्या एक होत्या. असं होय? त्या गेल्या आणि. पण कशानं गेल्या त्या? काय सांगू बाईसाहेब तुम्हाला. अहो, त्यांचं एका पोराव प्रेम होत आणि साहेबांनी ते पसंत नव्हतं. मग बेबी राणी काय निर्णय घेतलास? तुम्ही माझ्या दृष्टीने विचार करून का नाही समजून घेत आहात? हा तुमचा विरोधाकरता विरोध आहे, त्याला काय समाधान मिळणार आहे तुम्हाला? बेबी राणी, प्रश्न माझ्या समाधानाचा नाहीये, तुझ्या आयुष्याचा आहे. त्याच्यावर विश्वास टाकून तू तुझं सगळं आयुष्यच उधळून द्यायला निघाली आहेस. तो तुझा नितीन नेमका कसा आहे हे माहिती आहे तुला? तो खूप चांगला मुलगा आहे. खऱ्या अर्थानं प्रेम आहे आमचं एकमेकांवर. तुम्हाला एक सांग, तो तुझ्यावर का प्रेम करतो? तुझं सौंदर्य बघून कि तुझ्या शारीरिक व्यंगाला सहानुभूती म्हणून कि तुझ्या बापाची घरगंज इस्टेट आहे ती बघून? माझ्या व्यंगासकट तो माझ्यावर प्रेम करतोय बाबा, खात्री आहे माझी. हा हा, हे तू नाही, तुझं वय बोलतय. हेच वय असतं घसरण्याचं, चुका करण्याचं. तुझ्यासारख्या नको इतक्या चांगल्या भाबड्या श्रीमंत मुलींना आपल्या जाळ्यात ओढणारे अनेक हरामखोर आहेत जगामध्ये. बघितलेत मी बघितलेत. हा त्यातलाच आहे काय? तुमच्या अनुभवाची मोजमाप आमच्या प्रेमाला लावू नका बा. मी निर्णय घेतलाय, मी नितीनशीच लग्न करणार. ठीक आहे, मग तू ही नीट ऐक. या तुझ्या निर्णयानंतर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची जबाबदारी फक्त तुझी असेल, फक्त तुझी.
त्यात मी असणार नाही. That's all. अबा मी निर्णय घेतला आणि बेबी साहेब घर सोडून निघून गेल्या. दिस गेलं, महिना गेलं आणि तिच्या नवऱ्याचं खरं स्वरूप बाहेर पडलं. व्याकलेस तू मूर्ख, तिकडे सासण्याची लाखोची संपरी उतू चालली असताना मी इथं राहायचं, कुसायचं, मी इथं सडायचं. हे तू बोलतेस नितीन? अरे तुझ्या प्रेमाच्या विश्वासाखातर मी माझं घरदार सोडून आले होते आणि याची स्पष्ट कल्पना दिली होती मी तुला की मी माहेरून येताना एक दमडी सुद्धा आणणार नाही. जास्त शाणपणा करू नकोस. मला वाटलं पावसाळी आजार असेल तर तुझा थंडी काकडलीस की आपाप साली पांघरशील, पण तू तर साली पुरती ब्याकली आलीस. तुला काय वाटलं तुझ्यासारख्या लंगड्या मास्टरीच्या मागे लागायला काय माझं डोकं फिरलं होतं? ओरड अजून ओरड. तुला काय वाटलं तुझ्या या ओरडण्याने माझा विचार बदलेल? नाही, तू असा नाहीयेस, तू असा नाहीयेस. असाच आहे मी, असाच. नितीन असं बोलू नकोस रे, आपला संसार. शट अप. मी तुझ्याशी लग्न केलं ते फक्त तुझ्या बाबाचा पैसा बघून. प्लीज प्लीज. शिट, वैतागलं मी. वाट बघतोय कधी एकदा तुझा म्हातारा मरतोय आणि यू नीच हरामखोर. इतका त्रास होत होता पण बेबी साहेबांनी आपला स्वाभिमान कधीच सोडला नाही, आपली चूक बापासमोर कधीच कबूल केली नाही, शेवटपर्यंत सासरचा उंबरठा ओलांडला नाही त्या स्वाभिमानी पोरीनं. घराबाहेर पडलं ते त्यांचं प्रेत. तेव्हापासूनचा साहेबांच्या मनातला प्रेमाबद्दलचा तिटकारा अजून तसाच आहे. काय म्हणते तब्येत? अरे फर्स्ट क्लास. अरे ते काय बघू नको, एकदम फर्स्ट क्लास थंडी देतोय मी. म्हणजे माझी डॉक्टर आली आहे. काय सांगतोस काय? ती बघ, माझी बेबी राणी वीणा मला परत मिळाली, माझी मानस कन्या चंपा आणि चंपा हे माझे डॉक्टर डॉक्टर कुलकर्णी. हॅलो, नमस्कार. डॉक्टर, आता तुझं हे सगळं खातं या पोरीनं ताब्यात घेतलेलं आहे. चला आता गप्पा नंतर, पहिल्यांदा ही खीर खाऊन घ्या, नंतर तुम्हाला अजून औषधं घ्यायची आहेत. पाहिलंस, हे माझ्या सगळ्या आजारावरचं रामबाण औषध मिळालेलं आहे. तेव्हा तू तुझं चंबुगाबा दुकान सगळं आवरत होता. निक निक निक. काळजी घ्या. बर साहेब, ही खीर खाऊन घ्या. हो हो हो, खातो खातो. बर बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. काय साहेब? चंपा मला सांग, परवा म्हणजे रविवारी तुझा नवरा कुठे होता? ते काही विचारू नका. चंपा तू मला सांगायलाच हवंस. आता आमची याप तुम्हाला काय सांगायचे साहेब? नाही मला सगळं माहिती आहे, तरी पण मला ते तुझ्या तोंडून ऐकाय. आता काय सांगणार? अहो रविवारी सकाळीच यांचे काका काकू आपली पाच पोरं घेऊन हजर. त्यांचं सगळं उरकता उरकता आम्हा दोघांच्या कमरेचे टाके झाले ढिले. रात्री 8 ही कबड्डी टीम परत गेली तेव्हा कुठं आमची सुटका झाली बघा. म्हणजे तुझा नवरा रविवारी रात्री 8 घरी होता म्हणतेस? तर जाणार कुठं? अरे छा, मग मी पाहिलेला कोण होता? कोण साहेब? तुझ्या नवऱ्याला जुळा भाऊ भी होत नाही ना? मी तर कधी नाही पाहिला. मला वाटत मी पाहिलाय. मी पाहिलाय. अरे ये ये चिंता कर ये. बस नको नको मी. अरे बैस बस तो बस लांबच. एवढी मोडकी गाडी आपलं मोठी गाडी पाठवून बोलून घ्यायचं कारण? अरे चंदू मला तुझी माफी मागायची मनपूर्वक. माझी माफी कशा करता? मी काल ऑफिस मध्ये तुझ्याशी फार काहीतरी पागल सारखाच वागलो रे. हो मरता मरता वाचलो मी. तुला एक सांगतो, विश्वास ठेव, मला काल तुझ्या जागी
दुसराच कोणीतरी दिसत होता. हो असंच काहीतरी गोळ झाला होता मला कळलंच नाही. नाही मला चंपाने सांगितलं की या गेल्या रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत तू घरीच होतास. चंपाने सांगितलं तुम्हाला? पण यावरून एक सिद्ध होतं की नाही चिंचाळकर की या शहरामध्ये तुझ्यासारखा दिसणारा दुसरा एक माणूस आहे. म्हणजे मुंबईमध्ये तुझा एक डबल रोल आहे. गंमत आहे साहेब मला सुद्धा डबल रोल ची गरज आहे. म्हणजे पाय घसरून पडायचं मी आणि थोबाड शिकायचं डबल रोलच. म्हणजे घोळ घालत राहायचं मी निसरायचं त्यांनी आपण आपलं हसत राहायचं रडायचं त्यांनी. त्या मोटरसायकल वरून त्यांनी पोरी फिरवायच्या आणि चंपानी संशय घ्यायचा तुझा. नाही चंपा नाही संशय घेणार. अच्छा एवढा विश्वास आहे तिचा तुझ्या? ती मला पूर्ण ओळखून आहे. माझे सगळे रोल तिला माहिती आहेत. पण मीच तिला अजून ओळखू शकलो नाही. ओळखशील ओळखशील. तिसरा माणूस आला ना की बरोबर ओळखशील. काय कोरी तिसरा माणूस कोण? मला बाप. होय काय कुठे असतात ते? चला वरती चिठ्ठी पाठवतो खाली ये तुमच्या पोटी जन्म घ्यायला म्हणून. काय 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 बोलू नका. तुमचं ते काय प्लॅनिंग फिनिंग असेल ना ते पहिल्याच्या नंतर. पहिलं या वर्षी यायला पाहिजे. काय नाही नाही आमचं प्लॅनिंग बिनिंग काय नाही. पण साहेब नोकरी देताना तुम्ही ही अट घातली नव्हती. पण आता घातलेली आहे. नातवाचा तोंड पाहिल्याशिवाय तुला परमानंदच करत नाही. जा. पण आबा आपलं ते साहेब आपलं आबा साहेब. नाही तुम्हाला आबाच म्हण. त्याच्या पुढे तुम्हाला आबाच म्हण. पण ते आबा बिबा ठीक आहे. मला आता कुणीतरी आजोबा म्हणायला पाहिजे. आजोबा? जी साहेब. सगळं तयार आहे. पण मी काही कपडे बिपडे काही आणलेलेच नाही आहेत. सगळी व्यवस्था होय. नो प्रॉब्लेम. अरे तकलिया तू लहान आहेस तुला प्रॉब्लेम नाही. मला प्रॉब्लेम होती त्याच काय बोंबलतोय बहुतेक मी आज काय होणार माझं कोणास्त. तेल लावून झोपूया नको घसरायला होईल. कसली केस विचारतोय कोण वेळ बघाय तुला? तू इथे झोप मी बाहेर गॅलरीत जाऊन झोपतो. तू आतून खडी लावून घे. काय का तू काय मला खाणार आहे? नाही तसं नाही ग. तू पडतेस ही मी पडतो हा पुरुष. तोंड बघ पुरुषाच. मिसरून फुटलं म्हणजे कुणाला भी पुरुष म्हणायचं का काय? तुला माझ्याशी भांडायचंय का? आवाज कमी कर बाहेर तुझे साहेब उभे आहेत. तुला माझ्याशी भांडायचं का? भांडायचं समजतेस कोण? आवाज कमी कर नोकरी जाईल. नोकरी गेली तेल ना मत. पण चंपा तुला सांगतो बोल की हिंमत आहे का? पण आवाजच नाहीये ना. बाई 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 काय पण हिंमत मर्दाची. हे बघ बाल्कनीत जाऊन झोपायची काही गरज नाही. मग तिथं झोपायचं. तुझं काही टक्कुर फिरलं का काय? अगं ही लहान लहान मुलांचे फोटो एक गादीवरची फुलं याचा तुला काही अर्थ समजतोय का? अगं पण देवाना अशा पलंगावर झोपायचं सुख माझ्या नशिबी नाही लिवलं. मला माझी जागा चांगली माहिती आहे. बरं झालं तू पलंगावर झोप मी खाली झोप. तू पलंगावर झोप मी खाली झोपतो. आता वाद नको. तू पलंगावर झोप मी खाली झोपते. पलंगावर झोपायची सवय नाही. पडलो बिडलो तर लफड व्हायचं. <laughs>
सुमा सुमा सुमे सुमू देवाच्या पडेत उभं राहिलं कि माझ्या डोळ्यात असंच पाणी येत आहे, माझ्या लक्षात येत आहे. नाही मी काय नाही केलं साहेब, मी काय नाही केलं ना. नाही काही नाही, तोच तर प्रॉब्लेम आहे, तोच तर प्रॉब्लेम आहे. चला चला आहो, पण मला चला हो चला 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 हे काय रिक्षा मध्येच का थांबवलीस? माझ्या बरोबर चालीचा लाज वाटते तुला? लाज काय वाटायची घोड्या, ते पण तुझ्या बरोबर यायला. जी गोष्ट तुला चाळीत नाही सांगता यायची ती तुला सांगायची आहे, कळलं? चल बागेत. परत अटॅक आलेला दिसतोय. ये रे बाबा. बोला काय बोलायचंय तुम्हाला?
हे बघ चंदू, तुझा साहेब मोठा देव माणूस आहे. आई शपथ, देव माणूस आहे, खरंच देव माणूस आहे. तुला असं नाही वाटत की आपण त्यांना फसवतोय? कशाला वाटायला पाहिजे, आपण कुठे फसवतोय त्याला? अगं त्याची तर अट आहे नाही का? अरे पण आता पण काय, तुझ्या स्वार्थासाठी त्यांच्या भावनेशी असं खेळायचं? हे तुला जमत असेल चंदू, मला नाही जमणार. सुरुवातीला मला वाटलं नव्हतं मी आता अशी गुरु फटेन, पण आता हे नाटक आपण बंद करायला पाहिजे. हे बघ चंपा, अगं तुला माहितीच आहे माझं स्वप्न, मी आणि सुमा. मी तुझ्यासारखे स्वप्न बघून दिवस नाही घालवू शकत. अरे तुला काय माहित, हे नाटक करताना माझ्या मनाची कशी माती होते ती. काय गंमत आहे नाही, आपला काय भी संबंध नाही, तरी मी तुझी बायको, खोटी बायको. हे बघ चंपा, तू काय बोलतेस ते मला कळत नाही, माझ्या मेंदूचा पार फुगा झालाय. हे बघ, हे बघ, तुला मला साथ द्यायची नसेल तर नको देऊस, मग माझं काय पण होऊ दे. नाही चंदू, तसं नाही, गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, तशी वेळ आलीच तर मी आहेच, पण तोपर्यंत तुझी प्रेमाची सर्कस तू एकट्यानं चालवायचीस. पुन्हा पुन्हा आणि पुन्हा एकदा विचारते मी तुला, सांग ना चंदू, काल रात्री तू तिच्या बरोबर कुठे होता? अकरा अकरा वेळा तू मला हा प्रश्न विचारलास आणि अकरा वेळा मी माझं डोकं फोडून घेतलं. कारण अकरा वेळा तू मला खोटं उत्तर दिलंयस. असू दे, तरी मी तुला पुन्हा एकदा विचारते, सांग ना काल रात्री तू तिच्या बरोबर कुठे होता? कशाला ती कॅसेट परत परत रिवाइंड करतेस? हे बघ, काल साहेबांची तब्येत बरी नव्हती म्हणून मी तिला घेऊन साहेबांच्या बंगल्यावर गेलो होतो. कोण लागतंय तुझ्या साहेबांची? तुझी साहेबांची मानलेली मुलगी आहे ती आणि माझी मानलेली बायको आहे ती. बोल ना, आणि म्हणून तू तुझ्या मानलेल्या बायको बरोबर धात्रभर होता? बारा बारा वेळा झालं. हे बघ सुमा, हा प्रश्न विचारलास ना तर माझं डोकं तरी फुटेल, त्याचा हात तरी फाटेल. हे बघ, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, माझी नको. मग तुझ्या आईची? तिची तर अजिबात नको. तुझ्या वडिलांची? नाही, ते नाहीच आहेत ना. काय म्हणजे ते आहेत नाही, त्यांची शपथ घेऊन काय उपयोग आहे? आता कोणाची शपथ घेऊ? काकांची, काकूंची घेऊ? चंदू, तू तुझ्या नोकरीची शपथ घेऊन सांग. मी माझ्या 3000 रुपयाच्या नोकरीची शपथ घेऊन सांगतो, मी काल साहेबांच्या बंगल्यावर उशी फाडण्यापलीकडे काहीही केलेलं नाही. चंदू, तुझ्या साहेबांनी तुला रात्रभर उशी फाडण्यासाठी बसवून घेतलं होतं? हो ग, वेडा विक्षिप्त माणूस आहे, कसे दिवस काढतील त्याच्याबरोबर माझं मलाच माहित नाही. पण चंदू, तू उशा फाडत होतास तेव्हा तुझे साहेब आणि ती काय करत होती? साहेब त्यांच्या बेडरूम मध्ये होते आणि ती बेडरूम मध्ये होती. बोल ना, आता का दाखवे बसली तुझी? सुमा सुमा, अगं मी पवित्र आहे ग, माझ्या हातून जरा सुद्धा पाप घडलेलं नाहीये ग सुमा. हे नक्की ना? अगदी तुझी शपथ, म्हणजे माझ्या नोकरीची शपथ घेऊन सांगतो सुमा, मी फक्त तुझ्यावर म्हणजे तुझ्यावरच प्रेम केलंय ग. अगं तुझ्यासाठी मी अग्निदिव्य सुद्धा करायला तयार आहे, तू म्हणशील ना तर आता दिवसा ढवळ्या मी आकाशातले तारे खच्चा. काही नको नको, साधा एक पंजाबी ड्रेस मागितलं होता तुझ्याकडे, तो नाही जमला तुला. काय ते महिना केर आहे ना, पगार झाला का? पंजाबीत काय मल्याळी मद्रासी गुजराती मागशील तो ड्रेस देईन. काय नको 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 तर नको, बरं आपण चंदू, आपण तो पंजाबी ड्रेस बघितला होता ना, तो हवा हवाय काय? सध्या आपण पंजाबी समोसा खाऊया. ए कोण आहे रे तिकडे, एक पंजाबी समोसा घेऊन ये. हे लाईन म्हणजे आज गेलं डोकं ठिकाणावर आणणार नाही आपलं. अगं पण आज नको, आज एअर कंडिशन, मला थंडीचा त्रास होतो असं काय काम. ये देखिए मॅडम, मॅडम आपके लिए बहुत अच्छा दिखेगा. नहीं वो पता है मुझे, लेकिन हाँ नहीं रे मैं परवा एक बघून गेले होते. चांगला आहे चांगला आहे, एक कलर में मैंने निकाल के रखा था. अगं पण याला आरशी आरशी वो निकाल, चांगला आहे बघ ना, तुला खूप आवडेल. ये देखिए फक्त 80 रुपये. अरे साहेब तुम्ही उलटा बघता, 980 आहे. नाही चांगला आहे चांगला आहे, चांगला सुळसुळीत आहे, घसरून पडलो. खाडकी कशाला, एक पाच झाला आलटून पाटून घालून येतो मॅडम, ग्राउंड फ्लोर पे. ये देखिए साहेब, मायकल जॅक्सन का शर्ट आहे. हिट हिट, पण मला फिट आहे का? पसाव चांगला आहे. किंमत विचारते चंदू? 500. बापरे, म्हणजे माझ्या बापाने सुद्धा असला शर्ट घातला नव्हता रे. तो बॉय, तू घाल करना
चंदू मस्त झालं शॉपिंग, ऑलरेडी खुश आहे. पॅक करा पॅक करा. ए तू बिल पे कर, तोपर्यंत मी तो ड्रेस ट्राय करून देते. ओके आले सर. बिल किसके नाम दाऊ? सोनळकर. अब बनवा, मी आलो. काय बंधू? अरे आइए आइए पाटील साहब, बहुत दिनों के बाद आए हैं. कहिए क्या दिखाऊं? हमारा क्या, हमसे डब्बे लखनवी ठीक आहे. माणसं असले कपडे घालतात काय? कुठल्या सरकस वाल्याचे? ये तो सोनळकर साहब का है, वे ऊपर गए हैं. ऊपर गए? ऊपर वाले को ऊपर ही जाने दो. मी बघतो माझे लखनवी आलेत ना. जी हाँ. बघायलाच पाहिजे म्हणजे काय? आजकाल डुप्लिकेटचा प्रत्येक बाबतीत चुका झालेला आहे बाबा. वस्तू पाहून घेतली बरीच आहे का? मग चल दाखव दाखव. चिंचाळकर. चंदू पायापाशी काय करतोस तू? एअर कंडिशन आहे ना, थंडी वाजते. मला काय मस्त ड्रेस आवडला तिला? मला पंजाबी ड्रेस आवडला. मला आवडलं, घे ना खरंच. मिस्टर सोनळकर आपका पार्सल रेडी है. थँक यू. सोनळकर आपका बिल. पैसे किती झाले? थँक्स. 50 रुपये जेवायला. थँक यू मिस्टर सोनळकर. ओ मिस्टर सोनळकर, तुम्ही माझं फार डोकं फिरवून टाकलं. म्हणजे काय, डोक्याचा गोंधळच करा तुम्ही. ठीक आहे, हे माझ्या ऑफिसचं कार्ड. हे कार्ड घ्या. यू कम टू माय ऑफिस. अरे सोनळकर. 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 अरे कुठे निघालो तुम्ही? मी माझ्या ऑफिसला जातोय. आमच्या ऑफिस चला ना. मला माझ्या सगळ्यांची डोके आज फिरवून टाकूया. कार्यक्रम हातात घेऊया. तुम्ही चला, तुम्ही माझ्या ऑफिस मध्ये चला. चला तुम्ही. अरे हट्टी बोला. चल गाडी वाट. ऑफिसला गेलं पाहिजे ना. चिंचाळकर आपले. आता घरी माझ्या आत आहे. चला चला. आता ऑफिस मध्ये हात शिरल्यानंतर एकेकाचे कसे स्क्रू ढेले होतात आणि मजा येते ते बघा. चला चिंचाळकर. अरे चिंचाळकर. अरे चिंचाळकर कुठे आहे? चालेल. येस सर. चिंचाळकर कुठे आहेत? अहो हे काय तुमच्या शेजारीच उभे आहेत. मिस्टर सोनळकर, मी तुम्हाला काय बोललो होतो, एकेकाचे स्क्रू ढिले होणार आहेत. हा तुम्हाला काय चिंचाळकर वाटला? अहो हे मिस्टर सोनळकर, काल संध्याकाळी यांची माझी एका दुकानात ओळख झाली. त्यांच्या बायकोची माझी. चिंचाळकर साहेब. अगदी आपला चिंचाळकर सारखा दिसतो की नाही? हे साहेबांचं काय नवीन नाटक चाललंय? कोण तुम्ही साहेब? कोण? अरे बाबला तुला काय पाहिजे? काय नाही, शर्ट छान. शर्ट छान आहे. यस यस ऑफकोर्स छान आहे. मिस्टर साने. येस सर. तुमची अजून एक खात्री पटत नाही ना? तो चिंचाळकर यायला पाहिजे म्हणजे तुमची खात्री पटेल. सो कंपनी चिंचाळकरचा डुप्लिकेट डबल रोल. साहेब. येस. मला वाटतं तुम्ही आणखीन थोडे दिवस विश्रांती घेतली असतील बरं झालं. ओ नो शट अप. तुम्हाला काय वाटलं माझे स्क्रू डिले झालेत? पण तो चिंचाळकर यायला पाहिजे रे. मिस्टर सोनळकर, तुम्ही सोनळकर आहात. आहात की नाही? आता चिंचाळकर नाही म्हणजे सोनळकरच आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, त्या लोकांना कळत कसं नाही? तुम्हाला कळलं ना? येस ऑफकोर्स. पण हा सगळं चिंचाळकर यायला पाहिजे. बर मी निघतो. येस. ओ नो 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 नो. चिंचाळकर येईपर्यंत आज मी तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला माझ्या केबिन मध्ये बसायचं. तसं नाही साहेब, पण मला माझं स्वतःचं ऑफिस. ऑफिस बघूया आपण. चला चला. डुप्लिकेट ऑफिसर चंदू चिंचाळकर, प्लीज कम इन. बसा बसा सोनळकर. साहेब खरंच मला बसायला वेळ नाही, मला ऑफिसला जायला पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या कंपनीचं नाव फक्त मला सांगा, मी तुमच्या साहेबाला फोन करतो. फोन? फोनिक्स. फोनिक्स इंडिया लिमिटेड. सोनळकर फोनिक्स नाही, फिनिक्स. फिनिक्स इंडिया लिमिटेड. फिनिक्स इंडिया लिमिटेडचा तुमचा डावरे जीएम तो मला चांगला दोस्त आहे. मी त्याच्याशी आत्ता बोलतो.
हा देशपांडे जर फिनिक्स इंडिया लिमिटेड डाव रे हा जरा ताबडतोब जोडून द्या. थँक्यू. चो मिस्टर सोनाकर तुम्ही काय घेणार? चहा कॉफी सरबत मसाला दूध? नाही मला यातलं काहीच नको आहे, मला जरा बाथरूमला जायचं होतं. हो हो शुअर शुअर. केबिन मधून बाहेर पडलं की सरळ जायचं डाव्या तळाला. ओके थँक्यू थँक्यू. तोपर्यंत आमचा चिंताकर पण येईल. हो ना हो हो. हॅलो हॅलो जरा हॅलो सर डावरे ऑनलाईन. हा द्या द्या. हॅलो डावरे बोलतोय. हा हॅलो मी प्रताप पाटील. हा रे कसा आहेस? फर्स्ट क्लास. काम काय चाललंय? काही काम विशेष नाहीये. हे बघ तुझा तो सोनाकर आहे ना, सोनाकर तुझ्या ऑफिस मधला, तो आज तुझ्या ऑफिस मध्ये उशिरा येणार आहे कारण तो माझ्या ऑफिस मध्ये आहे. सोनाकर अरे बसा तुम्ही. अरे साने. येस सर. हा सोनाकर कुठे गेला? ते बाहेर गेले साहेब. बाहेर? बाहेर इम्पॉसिबल आहे. मला सांगून गेला की जरासा टॉयलेटला दिसला का कुठे? कुठे पाहिला का? मला माहित नाही सर, मी पाहिलं नाही त्यांना. नाही सर बरोबर आहे, ते टॉयलेटलाच गेले. मग सरळ बाहेर गेला. सोनाकर मला भांड नको गरत नाही, काळजी करू नकोस. फक्त फक्त तू मला हे नवीन शर्ट दे आणि एखादा फाटका शर्ट दे. भीक मागायला तुला काय करायचं? काय माणूस आहे, नवीन शर्ट दिला फाटका शर्ट घेऊन गेला. चिंता कर साहेब. सॉरी सर, हे काय झालं, माझी स्कूटर सेकंड हँड आहे ना, म्हणून सारखी सर्व्हिसिंगला द्यावी लागते, म्हणून मला ट्रेनने यावं लागलं, म्हणून मला गर्दीत अडकावं लागलं, म्हणून मला गर्दीने चेचलं, माझा पाय फाटला, किस्सा मुरगळला. गुड काय दुखतंय अजून? मरू दे म्हणतो. पाहिला सोनाकरची डुप्लिकेट. मला पागल समजत होते. खराब खोर पण चंदू थँक्यू व्हेरी मच. काका म्हणजे काय की तू एक तास लेट का होईना पण आला. आलो आलो. पण साहेब ते सोनाळकर गायब झाले. मरू द्यावं झाले. पण चिंता करता डुप्लिकेट या शहरामध्ये आहे याबद्दल खात्री पडली की नाही? चंदू तू त्याला पाहायला पाहिजे होतास रे स्वतःच्या डोळ्यांनी. अरे मॅड कम्प्लीट मॅड झाला असतात. पुढच्या वेळेला आला की मला कळवा. शुअर. पण तू वेळेवर यायला पाहिजे ना. पुढच्या वेळेला मी वेळेवर येईन. आता जाऊ. बस ये बस बसतो. मी चंदू. चंदू अरे तुझ्या चिंध्या कोणी केल्या बाबा? त्यांनी. पहिल्या पागात तुम्ही फाडलात. मी नाहीतर काय? 3000 नोकरी कर. कोणी सांगितलं? ती कल्पना माझी. चंपाला खोटी बायको म्हणून घेऊन जा. कोणी सांगितलं? ती सुद्धा कल्पना माझी. त्याचीच फळं भोगतोय आता. म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? अहो तुम्हाला बॉस आहे ना, तो चंपाचा नवरा म्हणून मला चिंचाळकर म्हणून ओळखतो. बरोबर. सुमावर पाहिलं म्हणून सोनारकर म्हणून ओळखतो. अहो एकाच कॉलनीत 2 माना घालून फिरतोय मी. अरे बॉसला सांगून टाकायचं. काय सांगायचं? सुमा सोनारकरची सौभाग्यवती चिंचाळकर होणार आहे, म्हणजे ती तुझी बायको होणार आहे. हे कधी सांगायचं? त्याचा मस्त मूड असेल तेव्हा सांगून टाकायचं. का असं सूड काका घेताय माझ्यावर? म्हणजे अहो त्याच्या समोर कोणी प्रेम असं म्हटलं तू लगेच खाऊ की गिळू नजरे बघतो. अहो धोपावकर माणगावकर म्हणून आमच्या ऑफिसमध्ये गेली 10 वर्ष प्रेम करतायत, पण तो बॉस आपल्याला कामावरून काढून टाकेल म्हणून मूग गिळून गप्प बसले. तो काहीतरी काय सांगतो? तुम्ही आमच्या बॉसला येऊन भेटा. तरी काय होईल? काय होईल? आपली काकू परवडली. काय झालं ना पाणी पाणी? काय चर्चा चालली आहे? कसली परिषद भरली एवढी? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. अरे काय काय गप्प का? हो येस आय थिंक आय गॉट इट. काहीतरी पिकनिक पार्टी वगैरे? काहीतरी भन्नाट प्लॅन दिसतो सगळ्यांचा. साहेब माणगावकरांचा थोडासा वेगळाच प्लॅन आहे. अच्छा बोला ना माणगावकर. साहेब मी लग्न करतोय. अच्छा गुड गुड. पण या वयात मुलगी कशी काय मिळाली? साहेब मी आणि धुपावकर बाई आम्ही दोघं लग्न करतोय. ओ रिअली? यस सर. वेल वेल केव्हा ठरलं? 7-8 वर्ष झाली सर. यू मीन प्रेमविवाह? यस सर. यू फूल इडियट रास्कल हरामखोर हाउ डेअर यू से दिस वर्ड्स इन दिस ऑफिस.
Don't you think you have cheated me? No, sir. पण गेली 10 वर्ष मी एकमेकाला प्रेम करतोय सर. आमचं एकमेकांच्यावरती खूप प्रेम आहे. चुप चुप. What's your resign and get out of this office? पण सर ते काही नाही. आपण राजीनामा देऊ पण लग्न करू. हे बघा अशी काही करू नका. यातनं काहीतरी मार्ग निघेल. चिंचाळकर सर एक गोष्ट सांगू तुम्हाला. हे बघा तुम्ही साहेबांच्या अगदी जवळचे आहात. तसेच हे दोघे आपल्या जवळचे. हे बघा त्यांचं लग्न झालंच पाहिजे आणि हे आपल्या ऑफिसात असलेच पाहिजे आणि हे सगळं तुम्हीच घडवून आणू शकता. अरे बाबल्या मला कसं शक्य आहे. तुम्हीच फक्त तुम्हीच हे करू शकता. हा चिंचाळकर साहेब तुम्ही चंपाताईंना सांगितलं आणि चंपाताईंनी साहेबांना जर सांगितलं ना तर साहेब त्यांचं म्हणून कधीच मोडणार नाही. हा चंदू भाऊ अहो आता फक्त फक्त तुमचाच आधार आहे हो. फक्त तुमचाच. प्लीज या बाईसाठी इतकंच मागणं आहे माझं. चंदू चंदू प्लीज. अरे ये पुरी काय आज विशेष काय काम काढलंस. नाही तुम्हाला एक शंका विचारायची होती. विचार की. मागच्या जमी तुम्ही औरंगजेबाच्या दरबारी होता का हो. त्याशिवाय तुम्हाला प्रेम या शब्दाचा इतका तिटकारा कसा असेल. तुला तुझ्या नवऱ्याने पडवून पाठवलेलं दिसते. न्यायाची बाजू घ्यायला मला कोणी शिकवाय नको आबा. माझ्या मनाला पटल तेच मी आजवर करत आले. पोरी तूही नीट ऐक. माझ्या मनाला जे पटत आले तेवढंच मी आजपर्यंत करत आलेलो आहे आणि माझ्या कंपनीचे नियम मला चांगले माहिती आहेत. अहो पण नियम काम करण्यासाठी असतात आबा प्रेम करण्यासाठी नाही. मूर्ख आहेस. लग्नानंतर प्रेम करणं हा माणसांचा नियम आहे. लग्नाच्या आधीचं प्रेम म्हणजे एकमेकांची थोबाडं पाहून एकमेकांच्या जवळ येणं. त्याला प्रेम नाही म्हणत त्याला स्वार्थ म्हणतात. स्वार्थ आणि काही हराम करतो फक्त पैशाच्या मागे धावतात. पण आबा नाही नाही पोरे. लग्नासारख्या बाबतीमध्ये अजाणत्या प्रेमापेक्षा आई बापांचा अनुभव जास्त महत्वाचा ठरतो. प्रेम कसं होतं ठाऊक आहे तुम्हाला. अप्रिय करायचे खिसे साचवून प्रेम नाही करता येत. बेबी रानने प्रेम केलं ही चूक नाही. तिनं निवडलेला पुरुष चुकीचा होता करंटा होता. होय ना म्हणूनच म्हणतोय लग्नाच्या बाबतीतले निर्णय हे पोराटवरांच्या ऐवजी आई बापाने घ्यायचे असतात. आई बापाने ठरवून दिलेली सगळीच लग्न सुखाची होतात आबा. अशी हजार जोडपी दाखवून देईन मी तुम्हाला की कुलशील पाहून आई बापाने थाटात लगीन लावून देऊन महिन्याभरात नवऱ्याने आपल्या बायका पेटवून दिल्या आहेत. ते आई बाप तर जाणते सवरते होते ना. त्या चुका तर मुलांनी केल्या नव्हत्या ना. चुकतो अंदाज माणसांचा कधी कधी. चुकतो ना. मग असाच अंदाज चुकला असेल बेबी राणीचा. तुम्ही प्रेमाची एकच बाजू पाहिली फसवी बाजू ज्यात निस्ता स्वार्थच होता. एक विचार तुम्हाला खात्री आहे तुम्ही कधीच कुणावर प्रेम केलं नाही. तुम्ही प्रेम केलं आबा. तुम्ही बेबी राणीवर प्रेम केलं. तुम्ही माझ्यावर प्रेम करता. ते प्रेम खोलवर रुजलंय काळजात म्हणून आज इतके बदलला तुम्ही. प्रेम कधीच खोट नसत. खोटी असतात ती माणसं. तुमच्या हापिसातले मानगावकर धोपावकर एकमेकांसाठी 10 वर्ष थांबलेत. इतकी वर्ष एकमेकांसाठी थांबणार प्रेम स्वार्थी कसं असेल. आबा कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येईल वाईट वाटेल पण खूप वाटतं म्हणून बोलते. त्यावेळी तुम्ही प्रेमाचा अर्थ समजून घेतला असता ना तर कदाचित आज आपल्या सोबत बेबी राणी असत्या. होय आबा येते मी. थांब थांब पुरी थांब. कदाचित तू म्हणतेस तेही बरोबर असेल. तुझ्या नवऱ्याला माझा एक निरोप सांग. म्हणावं त्या माणगावकर धोपावकरला जाऊन सांग म्हणावं खबरदार कोणी नोकरीचा राजीनामा वगैरे दिला तर त्यांनी लग्न करायचं आहे. लग्नाची तारीख ठरवा आणि मला कळवा म्हणावं. मी त्यांचं लग्न लावून देणार आहे. आबा हुँ,
अगं परत यावं लागलं, धोपावकर बाई आलेत ना, या या या, या धोपावकर बाई आणि या त्यांच्या आई खालीच भेटल्या, लग्नाचं आमंत्रण द्यायला आल्यात. असं नमस्कार नमस्कार, बसा बसा ना, बसा 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 बसा. खरं सांगू हे सगळं घडलं ना, हे सगळं तुमच्यामुळे. अगदी डोंगरा एवढे उपकार झाले तुमचे आमच्यावर. अहो उपकार परक्याचं मानतात मालूताई. म्हणजे मी तर माझ्या थरल्या बहिणीचं लगीन जमवून दिलंय. चंपाताई खरं सांगू तुम्ही अगदी परमेश्वरासारख्या धावून आलात. तुमच्यामुळे सारा आनंदाचा दिवस दिसतोय. तुम्ही एक नवीन संसार उभा केलाय. तुमचा पण संसार असाच सुखाचा हो. हे घ्या, सकाळपासून यायचं हो, आणि तेही जोडीनं. हो नक्कीच. बरं निघतो, काम आहेत आम्हाला. मी तुला सोडायला, आमची काळ जरा कॉम्प्लिकेटेड आहे. मी सोडून आलो हा जरा. या या नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 नमस्कार 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 नमस्कार. हो नमस्कार साहेब. चिंताळकर आले. बरोबर. नमस्कार. नमस्कार. अरे काय यायची वेळ झाली का? नाही ते सकाळी का नाही आलास चंपा बरोबर? चंपाच म्हणाली दोघांपैकी एकाला ठेल्यावर बसायला पाहिजे, ठेला बंद झाल्यावर या म्हणून. अरे पण एक दिवस ठेला तुझा बंद ठेवला असता असता काय 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 अगदी बिघडला असत. अरे मिस्टर सोनाळकर. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे तू कुठे निघाला? आज अगदी चुकून योगायोगाने योग आलेला आहे. मिस्टर सोनाळकर आल्या म्हणजे मिस्टर सोनाळकर आलेले असणार. चिंचाळकर आणि सोनाळकर समोरासमोर उभे राहिल्या तुझी काही मौज उठणार आहे काय? झाले हो एकमेकांसारखे दिसणार आहे, एकमेकांच्या समोर येणार, म्हणजे खरंच धमालच आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार. अरे मला का नाही सांगितलं तुम्ही मालूताईंच्या लग्नाला येणारच? चल तुझी ओळख करून देते, माझी मावस साधे. मिस्टर सोनाळकर सुद्धा फसल्या. अहो हे मिस्टर सोनाळकर नाहीत, हे सोनाळकरांसारखे दिसणारे चिंचाळकर माझ्या ऑफिस मध्ये काम करतात. तुम्ही सुद्धा फसलात. फसले मी नाही चंदू, अजून सांगितलं नाही तुझ्या साहेबांना. हा काय प्रकार आहे? माझे दोन प्रकार आहेत साहेब. एकाच कॉलर मध्ये दोन मुलगी घालून फिरत होतो, दोघांचे 3-13 झालेत. चंदू पण तुझ्या साहेबांना सरळ का नाही सांगत आहेस तू? हे सगळं तू माझ्या प्रेमासाठी केलं होतंस म्हणून सांग ना त्यांना सगळं. थांब थांब, तू सांग हा माणूस कोण आहे? नाही चंपा, माझ्यासाठी आणखी खोटं बोलू नकोस. खोट म्हणजे? होय साहेब, मी फक्त चंदू चिंचाळकर आहे आणि शोरूम मध्ये तुम्ही ज्याला पाहिलं तोही मीच. मला नोकरी मिळाली म्हणून चंपा तुमच्या ऑफिस मध्ये माझी खोटी बायको बनून आली. अच्छा, म्हणजे तू चंपाचा नवरा नाहीस आणि चंपा तुझी बायको नाही. आजपर्यंत तू मला उल्लू बनवत होतास. नीट कान खोलून ऐक, तू चंपाचा नवरा होतास म्हणून तू माझ्याकडे नोकरीला होतास. या पुढे तू माझ्याकडे नोकरीला नाहीस. नाही आबा, तेवढं करू नका, मी पाया पडते तुमच्या. नाही चंपा नाही नाही, तुझ्यासारख्या मुलीनं माझ्यासाठी कोणाकडे भीक मागून नोकरी मिळवलेली मला आवडणार नाही. खूप केलेस तू माझ्यासाठी. साहेब या स्कूटरच्या चाव्या, अजून पहिला हप्ताही भरलेला नाही, कर्जफेड करू शकत नाही, त्याबद्दल स्कूटर. बाकी कोणाची कर्ज मी फेडू शकत नाही. साहेब तुम्ही मला नोकरीतनं काढलं फार बरं केलं. आता एका कॉलरमध्ये दोन मुंडकी घालून फिरायची मला गरज नाही. यापुढे मी जगणार ते चंदू चिंचाळकर म्हणूनच. साहेब आयुष्यात तुम्हाला कधीच प्रेम कळलं नाही आणि मी मजनू बनून फिरलो पण मलाही कधी प्रेम कळलं नाही. आयुष्यभर मारल्या त्या फक्त प्रेमाच्या उलट्या बोंबा. खोटं बोलून त्यांनी आजपर्यंत स्वतःचा स्वार्थ साधला.
पण तुझ्या म्हाताऱ्या आबाशी खोटं बोलून तू काय सांगलास? तसं नाही आबा, मी का तूही याच्या प्रेमात पडली आहेस? पानाचा ठेला सोडून जाशील, हे शहर सोडून जाशील, आपल्या आभाला सुद्धा सोडून जाशील? माझ्या बेबी राणीला तिच्या मनासारखं मी वागू दिलंय म्हणून ती मला सोडून गेली कायमची, पण तुला तर मी सगळं वागू दिलं ना तुझ्या मनासारखं, तरी मला शिक्षा, मला शिक्षा? आबा ए, 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 डोळे पुस, ए, डोळे पुस, डोळे पुस, या म्हाताऱ्यानं सगळे तुझ्या वाटणीचे अश्रू सगळे म्हाताऱ्यानं घेतलेले आहेत, त्यापुढे तू फक्त हसायचंस, तुझ्या डोळ्यात मला फक्त आनंद दिसला पाहिजे, आणि हे हे मी सगळं कशासाठी कोणासाठी करतोय? तेव्हा तू आता सामान्य पानवाली राहिलेली नाहीयेस, तू या दोन बिल्डिंगची मालकीण झालेली आहेस. एक मिनिट, एक मिनिट, हे बघ हे पेपर्स, या दोन्ही चाळी मी तुझ्या नावानं खरेदी केलेल्या आहेत. दर महिन्याला इथं गाडीमध्ये बसून यायचं आणि भाडं वसूल करायचं. चल आपल्या घरी चला, आता खाली गाडी उभी आहे. आता एकदा मला माझ्या मनासारखं वागू दे ना, माझी शपथ आहे तुला. ठीक आहे, पण मग आबा मला एक शेवटचं माझ्या मनासारखं करू द्याल. ठीक आहे, ठीक आहे, येते. आम्ही तुझं काही ऐकणार नाही, तुला देशमुखांच्या मुलाशी लग्न करावंच लागेल. मुळीच नाही, त्या बारावी नापास मुलाशी मी लग्न करावं अशी अपेक्षा आहे तुमची? दोन दुकान आहेत त्याच्या बापाची, शिवापूरला 5 एकरांचा मळा आहे, तुझ्या त्या भिक्काड्या चंद्या चिंचाळकराजवळ 1000 भर रुपयांची नोकरी दिली आहे का आता? मामा, पण यापेक्षा खूप काही चंदूकडे आहे आता. चंपा, तू इथे तुमच्या खोलीवर गेलते, शेजारच्या मावशींकडून कळलं तुम्ही इथं आलात, तेव्हा लगोलग इथं आले. एवढं काय निकडीचं काम काढलंस बाई? सुमाची आई, आता सुमाचं लगीन दुसरीकडे जमवण्याचा विचार सोडून द्या. हे बघ सुमा, जिथं आपण राहतो त्या दोन्ही चाळी चंदूच्या नावावर होतील. काय? हा, तुम्ही पण बघून घ्या, घ्या. जर खात्री पटली तर सुमा आणि चंदूच्या लग्नाला उशीर करू नका. अरे तसं असेल तर मग 4 दिवसातलाच मुहूर्त काढून टाकतो. उपकार होतील मामा, येते मी. थांब चंपा ताई, ताई हो ताई, आज तुझ्यामुळेच माझं प्रेम मला मिळतंय ना, तो तुझा हक्कच आहे सुमा. आज जशी माझ्या पाठीशी उभी राहिलीस ना, तशीच लग्नात सुद्धा पाठ राखीन म्हणून हवी असं मला. मी हो, तू आणि साहेब आलात ना, तरच मी समजेन की माझ्याबद्दल तुमच्या मनात काहीही नाहीये आता. ठीक आहे धाकटी बहीण, म्हणून तुझा हा पण हट्ट पुरवीन मी. बघ हा, तुम्ही लग्नाला आला नाहीत तर मी हातात बरमाला सुद्धा घ्यायची नाही. मी वचन देते सुमा. या 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 या, नमस्कार. या ना या, नमस्कार नमस्कार या नमस्कार नमस्कार. हा बाबलाजी, हा तुमचे साहेब आणि चंपा येणार कधी? नाही येतील एवढ्यात. चल या 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 या, अगदी 100 वर्षाचं आयुष्य आहे तुम्हाला. चला लवकर, सुमा तुमचीच वाट बघते. नाही माझी नाही, ती या पोरीची वाट बघत असे. जा बाळा, जा तुझ्या जगणीपेक्षा आहे, जा. चल बेटा. नमस्कार साहेब. नमस्कार. मुहूर्त टळेल, अजून मुलगी आली नाही, चला नवरी मुलीला घेऊन या. या कुंदेंद तुषार हार धवला,
या शुभ्र वस्त्राभूता या विनावदंड मंदिस करा या श्वेतद्मासना। ओ भजी हे मंगलाष्टक बंद करा आता, एक मिनिट राहिले, ते काय ते तारा बलम चंद्र बलंत देव ते सुरू करा। अहो पण ते काय नाही, मी सांगतोय तसं करा, तारा बलम चंद्र बलंत देव सुरू करा। तारा बलंत चंद्र बलंत देव विद्या बलंत देव बलंत देव लक्ष्मीपती ते द्विजुगम मरामी सावधान। आता नवरी मुलीनी नवऱ्या मुलाच्या गळ्यात हार घालायचा। चंपाताई चंदूच्या गळ्यात वरमाला मी नाही, तू खाणार आहेस काय? हो ए थांबवा रे चौघडा, हा काय पोरखेळ आहे सुमा? पोरखेळ पोरखेळ तर संपलाय मामा, आजपर्यंत मी फक्त वयाने वाढत गेले, मनाचं मोठेपणा मला कधी कळलाच नाही। खेळण्यातली मजा मला कळत होती पण देण्यातलं सुख मी कधी शिकलेच नाही। त्यागाचा शुभ्र रंग कधी विटत नाही हे तू मला शिकवलंस चंपाताई, त्यामुळेच चंदूच्या गळ्यात वरमाला घालण्याचा अधिकार माझा नाही तुझा आहे। मी तुझे पिरून तुला देण्यासाठी आले, पिरावून घेण्यासाठी नाही अक, पण माझ्याकडनं तू काहीच हिरावून घेत नाहीयेस, जे तुझं आहे तेच मी तुला देते। यासाठी तू तिला इथे बोलवलंस का? मुस्काट फोडेन मी तुझं। थांबा मामा, आओ मी इथं नाते जोडण्यासाठी आले होते। अरे त्या दोघी काय वाटतील तो निकाल लावतील, चालेल तुला? अगं माझं मन कधी माझ्या स्वतःच्या पायाने चाललं नाही की स्वतःच्या तोंडानं बोललं नाही, काळजाची धडधडच काय पण त्याची तडफड सुद्धा कधी कळली नाही मला। ती कळली आहे सुमाला, तिनं या चंपाकडनं प्रेमाचे धडे घेतलेत आणि तिनेच मला परवा प्रेमाचा श्री गणेशा शिकवला, कळलं का? अ आ इ ई उ ऊ ऊ। म्हणजे मेल्या तू सुद्धा या कार्टीच्या कारस्थानात होतास? त्याशिवाय का, मगापासून तुम्ही तोंडानं मसाला कुटत असताना मी गुलाबाच्या पाकड्या खात होतो। चंपाताई मालुताईच्या लग्नातच मला सगळं कळलं होत, चंदूच्या डोळ्यात जरी मी असले तरी मनात तूच होतीस। अरे मग हे सांगायला गदरच्या तोंडात जीभ नव्हती काय? होती ना, पण ती टाळ्याला चिकटून तोंडाला कुलूप लागायचं ना। चुप आहे चुप, फुकटाने तोंड मीठ आणि मान वाकव तुझे। चंपा माळ घाल। आओ पण साहेब सुमा। चुप आहे चुप, म्हणजे थोडा वेळ चुप राहो तुम्ही सुद्धा मामासाहेब। काय आहे, मी आजपर्यंत फक्त चंपालाच मुलगी मानत होतो पण आजपासून सुमाही माझी मुलगी झालेली आहे। साहेब तुमच्या त्या मोठ्या मुलीची लवकर पाठवणूक करा ना, इथे माझा आडवा पारशी व्हायची वेळ आली। चुप आहे चुप, चुप 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 वाजवा रे वाजवा।